जयाजी हे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी आयशे बळरेडा बोले करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवादी जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवाची करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे ते ते सुखा काय उणे तुका म्हणे ते ते सुखा काय उणे परी राहे समाधाने चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा गुरुदास तुका कीर्तन हा विषय मनोरंजनाचा आणि पाहण्याचा हा नाही आहे वक्ता कुठून आला कसा आला त्याच्या अंगावर कपडे किती भारी हलके आहेत वगैरे तो कुठल्या गाडीनं आला कसा आला कुठल्या समाजाचा आहे काय वगैरे कुठल्या संस्थेचा आहे हे गौण भाग आहे पण त्याच्या सांगण्यातली जी तळमळ आहे जो अभ्यास आहे जे वक्तृत्वाची जी वाणी आहे ती एखाद्या कुठल्या तरी पवित्र आणि प्रासादिक ग्रंथाला समर्पित लागते संतांना समर्पित लागते त्या वाणीनं स्वतःचं कल्याण आणि विश्वाचं कल्याण करण्याची शक्ती त्या वाणीमध्ये येते म्हणून आज ज्ञानेश्वरीचं प्रेम माऊलीचा जिव्हाळाने तुमचं सर्वांचं प्रेम याचा सत्संग आपल्या पुढे ठेवणार आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे गोड अभंग आहे प्रासंगिक प्रसंगातला अभंग आहे आळंदीसारख्या महान क्षेत्रामध्ये एक धरणेकरी माऊलीकडे आलेला असतो त्याचा हेतू असतो की मला समाधान मिळावं बस बाकी काही नाही आणि तो असतो संसारामध्ये आणि समाधान संसारामध्ये असूच शकत नाही तो त्याला इच्छा आहे मला समाधान मिळावं माऊलीच्या दरबारामध्ये आला काय संसाराचं स्वरूपच माऊलीने असं सांगितलेलं आहे संसार हे दुःखाचं मूळ आहे म्हणजे दुःखातूनच त्याचा जन्म होतो असा माऊलीचा खूप मोठा अभंग आहे म्हणून प्रापंचिक माणसानं संसारिक माणसानं सुखाची अपेक्षा करावी पण ती संसारामध्ये नाही ती परमार्थामध्ये आल्याच्या नंतर सुख मिळतं जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंगच आहे तुझ्याकडे सर्व काही असेल पण जोपर्यंत देव तुला प्राप्त होत नाही आणि तो प्राप्त झालेला देव तुझ्यासारखा होत नाही तोपर्यंत सुख मिळणं शक्य नाही खूप गोड अभंग आहे आपुला तो एक देव करुणी घ्या किंवा एखादा आमदार आपलासा करून घ्यावा खासदार आपलासा करून घ्यावा एखादा मंत्री आपलासा करून घ्यावा आणि मग सुख मिळेल शक्यच नाही हे माऊलीचे वाक्य आहे आम्ही फक्त अर्थ सांगतो संसार दुःख मूळ म्हणलेलं आहे चहूकडे इंगळ इंगळ म्हणजे विस्तव लिंबाच्या बाबळीच्या लाकडाचे खऱ्याच्या लाकडाचे जे इंगळ असतात लालबुंद झालेले आणि त्याच्यावर अंतरूण झोपावं शक्यच नाही सुख मिळणं मला आणि माऊलीच्या भाषेत सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीची भाषा अशा आहे माऊली म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जल कवणाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाची या मृत्यूलोकामध्ये कुठल्याच माणसाच्या तोंडामधून सुख आम्हाला मिळतं हे शक्यच नाही कधी महाराज म्हणजे इंद्रियाच्या विषयाच्या माध्यमातून इंद्रिय आणि विषय यांच्या संसर्गामधून जे मिळतं ते असं आहे महाराजांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे ते कसं सुख आहे सुख पाहता जो पाए सुख पाहता जवा पाए सुख पाहता जवा
जगामध्ये सुख नाही, सुख नाही असं नाही आहे, जगामध्ये सुख आहे पण तुम्ही जिथे त्याला स्वतःय तिथे सुख नाही आहे. संसारातला मनुष्य सुख याला बघतो. बघा तुम्ही प्रपंचामध्ये करोडोपती माणसं माझ्या डोळ्यानं पाहिलेत महाराज, पण जर चेहरा पाहिला तर फोडिली गोवरी आयशी दिशे तोंडावरी. चेहऱ्यावर तेज नसतं महाराज, वखोकलेलं जीवन असतं. कितीही मिळवलं त्या कोंबडीचं चुनाळ जे खालचा जे जो भाग आहे गळ्याचा ते धान्य साठवायचं ते एवढंच असतं, एका लिंबा एवढं 100 ग्रॅम धान्य बसेल एवढंच. पण तिला 10 पोत्याच्या राशीवर जरी सोडलं तरी महाराज नुसती अशी उकरीतच राहते, समाधान नाही येते. कितीही मिळवा समाधान नाही येते जीवनामध्ये. हा धरणेकरी माऊलीच्या दरबारात जाऊन तो त्याला सुख पाहिजे, त्याला मुक्ती पाहिजे, अनेक गोष्टी अशा पाहिजे असतात. पण माऊली म्हणतात आत्ता मी तुझ्यासारख्याला सुख देण्यासाठी माझा दरवाजा मी बंद केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारांच्याकडे जा, माऊली त्याला महाराजांच्याकडे पाठवतात. आणि काय बरं का, जे कीर्तन ज्ञानेश्वरी हे बाकीच्या ज्या गोष्टीत नाही ह्या तुमच्या जीवनाचं कल्याण करणारं एक एक अक्षर आहे. पण त्याला एक आहे, तुम्हाला ऐकावं लागेल. ज्ञानेश्वरीमध्ये दुसरं काही सांगितलेलं नाही. ऐकूनच तुमच्या जीवनाला मुक्ती मिळते, ऐकूनच तुमचं कल्याण होतं. फक्त ऐका. आणि जी माणसं आहेत ना ऐकतात ती माणसं मोठे होतात. मोठे नाही ती देवच होतात. न ऐकणारी माणसं देव होत नाही. म्हणून कीर्तन कधी आपलं कल्याण व्हावं या हेतून ऐका. ज्ञानेश्वरी असेल, रामायण असेल, कुठलाही ग्रंथ असेल, आपल्याला मुक्ती मिळावी या दुःखामधून, आपलं कल्याण आपला उद्धार व्हावा हा तुमचा हेतू पाहिजे. तुम्हाला मनोरंजन करण्याची जी साधन आहेत ना, महाराष्ट्रातला कुठलाही भारुडकाराने माणूस माझा ओळखीचा नाही असं नाही आहे. हे ज्ञानेश्वरीच्यामुळे सर्वांना मी ओळखतो आणि सर्व मला ओळखतो. मी सर्व माणसं इथं आणू शकतो. पण माझा प्रांजळ हेतू आहे तुमच्या जीवनाचा मार्ग आहे राजमार्ग, तो तुम्हाला सापडावा जो संतांच्या दरबारात जातो, जो माऊली तुकोबारांच्या भगवान बाबांच्या दरबारात जातो, जो परमात्म्याच्या दरबारात जातो, तो राजमार्ग तुम्हाला सापडावा आणि तुम्ही त्या राजमार्गाने तिथे जावेत हा प्रांजळ हेतू आहे. मनोरंजनाला वडवणीत तरी सांगायची गरज नाही. अनेक आहेत आमन तांबे दतो तांबे, बाकी टी व्ही आहे, मोबाईल आहे. अरे मग इथं या व्यासपीठावरही मनोरंजनाचा जर विषय केला, सांगू तुम्हाला मनो आणि त्याचा शब्द आहे रंजन. मन रंजन म्हणजे रमणं. आणि एकदा तुमचं मन जर रमलं म्हणजे रंजलं, जी माणसं विषयामध्ये रंजलेले ते कधीतरी गांजतात बरं का, ते गांजल्या जातात. त्यांना रडल्याशिवाय पर्यायच राहत नाही. एक उदाहरण सांगतो खूप माझ्या अनुभवातलं, हे सर्व लोक त्यांना ओळखतात. नामदेव आप्पा शमगावकर म्हणून खूप विनोदाचार्य आहेत महाराज. महाराष्ट्रात अजून वक्ता असा जन्मालाच आला नाही की नामदेव आप्पाजी बरोबर करेल. हसवणारा माणूस, तुमचं असं तोंड दुखतं हसून हसून असे शमगावकर आप्पा. पण एक दिवस पंढरपूरला रडले महाराज. ते ज्यांनी महाराष्ट्राला हसवलं ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रडले आणि सांगितलं खाडे महाराज मला अनेक माणसांना मी हसवलं पण माझ्या जीवनाचं केव्हा हसू झालं हेही मला कळलं नाही. चेहाला मोतल झालो. आज वाणी बोलता येईना डोळ्यानं, दिसाना, दातानं खाताना दात पडलेले, तोंडानं हातानं असा कप चेहाचा उचला ना, आता काय मनोरंजन करणार. म्हणून आता माझं मला हसू येण्यापेक्षा मला रडू यायला लागलं की ज्या महाराष्ट्राला मी हसवलं. कुठलाही माणूस आज कुत्रा विचारत नाही महाराज. हो नाही विचारत नाही आज. तुम्ही ज्ञानेश्वरीची कास धरली. एका काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यात आमचा दोघांचा कार्यक्रम, माझं त्यांचं कालेचं कीर्तन आणि माझं संध्याकाळचं कीर्तन, म्हणजे बाजूला शेजारी महाराज हसवणारे माणसं होते. माझ्यासमोरचा जो निवडक वर्ग आहे तो बसला आणि बाकीचे शमगावकर आपल्या कार्यक्रमाला गेले. 10-5 वर्ष काळ लोटला आणि त्या वर्गाच्या लक्षात आलं ती माणसं आजही तिथं लोटागण घालतात. महाराज काही करा, आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा. आता म्हणलं मी ज्या वेळेला मी मोकळा होतो त्यावेळेला तुम्हाला कळलं नाही, आता तुम्हाला कळलं आता मी मोकळा नाही बस. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचं विश्व
ज्ञानेश्वरीच हृदय उकलून दाखवणारे तुमच्या हृदयापर्यंत माऊलीचे विचार धन आणणारे माझे गुरुजी डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी आणि त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यानंतर मी सांगतोय. बस भागवताचार्य रामायणाचार्य वडवणीमध्ये 100 असते. महिला भागवत आणि रामायण सांगतात जवळजवळ 7,500 लोक महाराष्ट्रामध्ये रामायण आणि भागवत सांगणार आहेत. कुठंही जातो मी दगड उचलला की ते जसे खेकडे निघतात ना पावसाळ्यामध्ये दगडातून तसे ते रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार निघतात. पण ज्ञानेश्वरीला हात घालेल का ते एकच सांगतो ज्ञानेश्वरी कळत नाही. कळत नाही हाच त्याच्या मोठेपणा आहे. याच्यासाठी सांगतो तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराकडे ह्या गेलेला धरणेकरी तो विनंती करतो महाराज म्हणतात चुकलास का अरे माऊलीच्या दरबारात ज्याला सुख मिळत नाही ज्याला समाधान मिळत नाही त्याच्यासारखा पापी माऊलीच्या दरबारात राहून जी माणसं दुःखी होतात ज्या माणसांना अडचणी येतात परमार्थामध्ये अडचणी येत नाहीत असं नाही अडचणीवर मात करून पुन्हा मार्ग दाखवणारी माऊली आहे. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये संतांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचे चरणकमले राहून जर तुम्ही दुःखी असाल जीवनामध्ये त्याच्यासारखा पापी नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतो तू जागा सुकलास. तुकाराम महाराजांनी 11 अभंग लिहिले प्रसाद म्हणून 11 अभंग आणि एक श्रीफळ त्याला दिलं आणि त्याला सांगितलं तू ना जिथून आलास ना ज्या माऊलीच्या दरबारामधून आलास ना त्या माऊलीकडे जा माऊलीला विनंती कर. आणि आमचा जर विचार केला जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमचा आणि माऊलीची जर तुलना करायची म्हणलं ना तर माऊलीच्या पायातल्या चपलेची आमची बरोबर नाही स्वतः तुकोबराय सांगतात पायाच वाहन बोल पायाच वाहन पाय बाईची वाहन माऊली तुमच्या पायातली वाहन म्हणजे चप्पल बूट काय असेल ते त्या टायमाला वाहन असे वाहन म्हणजे चप्पल चांबड्याची चप्पल आणि ती वाहन जर आम्ही तुमच्या पायातली जर आम्ही झालो त्याचं कारण आहे खूप गोड सांगितलेलं महाराज याचं कारण आहे आम्ही जर तुमच्या पायातली चप्पल झालो तर तुम्ही भवनदीतून पलीकडे जाताना तुम्ही आम्हाला उचलून घ्याल. माणूस पाण्यातून जाताना काय करतो आपली चप्पल तिथं सोडतो का हातात उचलून घेतो. पाण्यातून पुरातून पलीकडे जायचं आहे त्यावेळेला चप्पल कुठं असते हातामध्ये उचलून घेतो. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माऊली तुम्ही ज्या वेळेला ह्या भवसागरातून ह्या नदीतून पाण्यातून पहिल्या तीराला जाल तुका म्हणे तुमच्या पायाच्या धारे उतरण खरे भवनदी उतरण खरे भवनदी. समजून घ्या हे मी काय मी सांगत असतो ज्ञानेश्वरी म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे. जर्सी गायचा माल वेगळा आहे. जर्सी गायचं जे असतं 35 देते 36 देते पण जर पिलं तर नीट पचत नाही पचलं तर सर्व आतडे बिघडतात सगळं प्रकृतीच बिघडून जाते. ते जर्सी गायचं दूध वेगळं आहे आणि हे थेंब ते वाघिणीचं दूध आहे. याचा अर्थ असा आहे माझे एक मित्र आहेत आणि त्याचा आवाज बसला आणि त्यांना एक जणांना सांगितलं की वाघिणीचं दूध प्यावं लागतंय. म्हणलं मिळायचं कुठं ते काय इथं वडूरच्या बाजारापर्यंत मिळेल का ते वाघिणीचं दूध. हा इथं गायीचं म्हशीचं जर्सीचं शेळीचं मेंढीचं उंटाचं हत्तीने इथपर्यंत ठीक आहे. वाघिणीचं दूध दिल्लीला एक सरदारजी त्यांच्याकडे ते मिळतं. हो तू गेला आणि सरदारजीने दिलं त्यांना सर्व पत्ते सांगितलं आणि सोन्याच्या पात्रात ठेवलेलं होतं ते अशी करंगळी बुडवली आणि करंगळीला खाली आलेला थेंब 4,800 रुपयाला एक थेंब आहे. म्हणलं तुम्हाला किती थेंब पाहिजे. म्हणले दोनच थेंबा झाला बस जास्त माझ्याकडे पैसे नाही. पण त्यांनी सांगितलं आता ह्याच्यातला अर्धा म्हणजे थोडं घ्यायचं थोडा अंश आणि एक तांब्यावर पाणी त्याच्यामध्ये अर्ध्या थेंबातला अर्धा थेंब थोडं टाकायचं पाव थेंब. ते म्हणले मी घरी आले म्हणले लिटरनं पचवतो एका थेंबानं काय होणार. मग एक थेंब टाकला जवळजवळ 3 दवाखान्यामध्ये ॲडमिट होते आतडी तुटायची पाहिजे. ते वाघिणीचं दूध आहे त्याला
ते पचवायला वाघिणीचेच ते बछडे लागतात, तिच्याच घटकातून जन्माला आलेले लागतात, तेव्हा ते पचत. तसं ज्ञानेश्वरी हे मनोरंजन वेगळं आहे आणि तुमच्या जीवनाचा कल्याणाचा मार्ग तुम्हाला दाखवणं वेगळं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी 11 अभंग लिहिले, तुकोबारांची वाणी 11 अभंग लिहिले आणि 2500 ज्ञानेश्वरीचे पारायण भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांनी केलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन नाही आहेत, एकच आहे. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचून बघा, शब्दा शब्दाला वव्याने श्लोक आहे. तुम्ही आम्ही सांगतो आणि तुकाराम महाराज हे ज्ञानेश्वरी जगले, जीव जगले. मग 11 अभंग आणि श्रीफळ त्यानं टाकून दिलं त्या माणसाला आणि तो संतांचा प्रसाद आहे. कधी लक्षात ठेवा, प्रसाद हा प्रसादच असतो, तो प्रसन्नतेतून दिलेला असतो, तो त्याचं नाव आहे प्रसाद. तो संत आणि भगवंतच देतात आणि मग तो प्रसाद टाकून दिला आणि महाराजांनी मग जे अभंग लिहिले 11 अभंग किंवा तुम्ही जे पाठवलेला धरणे करीत त्याची काय पद्धत झाली, त्यांची काय परी झाली, हे खूप महत्त्वाचे अभंग लिहिले महाराज तुकाराम महाराजांनी. मग त्याला सांगतात बाबा ज्या दरबारातून तू आलास ना त्यांचं वैभव, त्यांची श्रीमंती आणि त्यांचं ऐश्वर्य कसं आहे ते कपाटातलं घरातलं बाकीचं सांगत नाहीत. ते म्हणतात अरे ज्यांच्या दरवाज्यातली श्रीमंती एवढी आहे. अभंगाच्या पहिल्या चरणा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची संपत्ती कशी आहे, त्यांचं ऐश्वर, त्यांची उदारता, त्यांचं वैभव आणि त्यांचं जीवन या अभंगामध्ये गोवलेलं आहे. जयाची हे द्वारी ज्यांच्या दरवाज्यामध्ये, अरे ज्यांच्याकडून तू आलास ना त्यांचं दरवाजा तुमच्या आमच्या दरवाज्यात. काही काही दरवाजे जर पाहिले, काही दरवाज्यामध्ये तुळशी वृंदावन असतं, काही दरवाज्यामध्ये चाकणला माझे मित्र आहेत मनीष शेठ म्हणून खूप मोठी व्यक्ती आणि त्यांच्या दरवाज्यामध्ये गेट उघडल्याबरोबर जवळजवळ 6.5 लाख रुपयाला आणलेली गाय 100% कपिला, 100% म्हणजे नक्यासुद्धा काळ्या, डोळे भोवाय शिंगही काळ्या अशी माईक सारखे पूर्ण काळी 6.5 लाखाला आणलेली गाय कपिला गाय आणि तिला सांभाळायला 3 माणसं आहेत. चाकणमध्ये सांगतो तुम्हाला, तुम्ही कधी गेले मेन चौकात चाकण चौकात थोडं उजव्या हाताला जाऊन 2-3 दुकानं पाहिले की तुम्हाला लक्षात येईल त्या गायीला सांभाळायला. बाकीची गोशाळा दिला बाई पण काळे कपिला गाय ती त्यांची श्रीमंती आहे, ते दरवाज्यातलं वैभव आहे. तुळस त्या गायीला सांभाळायला माणसं, काही माणसाच्या दरवाज्यातलं वैभव कुत्रे असतात, कुत्रे त्यांची श्रीमंती कुठल्याच माणसाला मध्ये येऊ देत नाहीत असं ते. आणि मग तिथला बोर्ड लिहिलेला असतो कुत्र्यापासून सावध राहा, कधी कधी कुत्रेही नसतात पण बोर्ड असतो कुत्र्यापासून सावध राहा. मग ते घरातले मग काय पाहिजे, कोण पाहिजे तुम्हाला, परळी वैद्यनाथला एक महाराज होते, होते समजून घ्या, आहेत असं नाही होते याचा अर्थ ते गेले. मग त्यांच्या घरी तेवढा माझ्याकडे गाडी नव्हती, मी लांबून आलो होतो प्रवास करून हैदराबादवर रेल्वे ना गाडीतून उतरलो जवळ घर होतं, हातात सुटक्यास वगैरे म्हणला तर इथं स्नान वगैरे करून जाऊया. त्यांना पहिलं गेटच उघडलं नाही, जवळ 10-15 मिनिटं झाले मी निघालो की मग बाई आल्या बाहेर, कोण पाहिजे
काय पाहिजे वगैरे. म्हणलं महाराज महाराज नाही देत. आता इतकं बोलल्याच्या नंतर पुढचं लक्षात आलं काय वातावरण आहे. त्यांच्या दरवाज्यातली ही श्रीमंती म्हणजे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं कुत्र्यापासून सावध राहा. हे अशीच माणसं काय महाराज काय सांगत मला अशीच कुत्र्यासारखी वसवसून असे अंगावर येणार आहे. याचा अर्थ असा आहे ही त्यांच्या घरातली श्रीमंती. काय दारामध्ये तुटक्या मुटक्या चपल्या उलत्या पालत्या पडलेल्या. चप्पल सुद्धा सोडत असताना कशी सोडावी दरवाज्यामध्ये. एकदम दरवाजा सोडू नये साईडला सोडावी. कुठली चप्पल कानोडी बसलेली नसावी अशी बरोबर सोडलेली पाहिजे. ती बाजूला त्याची स्वतंत्र जागा असावी. दरवाज्यामध्ये महाराज अशी एंट्री केल्याबरोबर इतकं सुंदर वातावरण असं वाटलं पाहिजे. ती खरी तुमची श्रीमती आणि मन आहे. मी जे बोलतो तुम्हाला ही मन आहे. मराठीमध्ये घराची कळा अंगण म्हणजे दरवाजा. माऊलीच्या दरवाज्यातली श्रीमती सांगितली. घरातली नाही अजून. या अभंगामध्ये माऊलीच्या दरवाज्यात काय आहे. ज्यांचा दरवाजा जर एवढा वैभवन नटलेला आहे काय जयाची द्वारी दरवाज्यामध्ये काय आहे सोन्याचा पिंपळ. रावणाच्या दरबारामध्ये सोन्याचे घर होते. तुम्ही ऐकलंय 7,25,000 7 कोटी घर शुद्ध कांचनाचे म्हणलेले. 7 कोटी म्हणजे 7 प्रकारचे शुद्ध कांचनाचे घर होते रावणाच्या दरबारामध्ये. भिंती दरवाजे सर्व काही हिरे वगैरे मढवलेले होते. पण दरवाजा आणि भिंत हे वाढत नाहीये. इथं जो माऊलींचं वर्णन केलंय तो पिंपळ म्हणलेला आहे. ते वृक्ष आहे. मी आतापर्यंत गेलोय ना आळंदीमध्ये मला 36 वर्ष येत आहे. माझ्या समोर माऊलीच्या आईनं लावलेला जो पिंपळ आहे माऊलीच्या डाव्या हाताला समोर माऊलीच्या तो पिंपळ रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठलपंत काशीला ज्यावेळेला गेले त्यावेळेला ते लावलेलं रोप करोडो अब्जावधी चक्र मारल्या त्याला प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे किंवा काय जो जप असेल ते करत करत की माझ्या पोटी अशी मुलं जन्माला घाला माऊली. काय माऊली वाक्यात महाराज कबीर महाराजांचे वाक्य तुम्हाला बोलून दाखवतो. रुक्मिणी आई साहेब म्हणतायत जर द्यायचंच ना भगवंता एक मुलगा दे 10 मुलं दे 4 मुलं काय द्यायचे तुझ्या इच्छेनुसार पण असे मुलं दे माझ्या मुलांचा आणि माझ्या मुलींचा आदर्श विश्वानं घेतला पाहिजे जगानं डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. रुक्मिणी आई साहेब विनंती करतात भगवंताला. आणि जर नाही झालं नाही तसे झाले ना बघा कबीर महाराजांचे वाक्य जननी जेने तो भक्त जेने दाताया शूर नाही तो जननी वांज भली मत गमना नूर. आपल्या तारुण्याचा खराबा करू नये. कसे जन्म यावेत जननी जेने. जेने शब्दाचा अर्थ आहे जननी म्हणजे आईनं जर जन्म द्यायचा आहे ना जननी जेने भक्त जेने दाता याशूर. 3 पद्धतीचे पोरं सांगितले. पहिला भक्त बजरंग बलीसारखा वैभवशाली भक्त बलवान असा भक्त जन्माला आला पाहिजे की देवाला त्यांना सहकार्य करावं असा जन्माला आला पाहिजे भक्त जेने या दाता. नाहीतर मग कर्णासारखा उदार अंतकरणाचा दाता. कर्णाचंही नाव इथं कमी पडतं. कर्ण हा उदार होता पण तो खरा उदार नव्हता. त्यांना औदार्याचं पांघरून घेतलेलं होतं कर्णानं. मुळातच तो उदार नाही येतो. त्यानं नवस केलेला आहे जोपर्यंत पांडव मरत नाहीत तोपर्यंत दान धर्म करणार आणि ते एकदा मेले की मग मीच दुसऱ्याचं खाणार असा त्याचा ते हे होता. तो पण होता कर्ण मुळचाच उदार आहे असं नाही. म्हणून दाता आमचा नहार परिवार माणिक शेठ त्यांचा सर्व परिवार कितीही माणसं घेऊन जा. गेल्या वर्षीच्या कीर्तनामध्ये कीर्तन संपल्याने जवळजवळ 50 ते 60 माणसं आणि 2-3 त्यांच्या सुना वगैरे मालकीने तेवढ्यातच म्हणल्याबरोबर कसा काय काय रिद्धिसिद्धी काय लगेच स्वयंपाक तयार. आजही लोक बघतात हे 5 मिनिटं लय झाले लगेच ताट वाढायला. याचा अर्थ असा आहे धन आहे संपत्ती आहे पण अवधारी आहे उदारता आहे. कुठल्याही माणसाला ताटावरच उठवलं जात नाही कोणी असो किंवा विचारलं जात नाही. जेवायचं ना तो कोण आहे समाजाचा कोण हरिजन आहे मातंग आहे कोष्टी माळी वंजारी कोण आहे मराठा आहे घिसाडी मुसलमान आहे लमानी वगैरे वगैरे कुणीही असो तो जेवायचं आहे ना बस. उदारत आहे भक्त जेने दाता या नाहीतर मग शूर. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जे मावळे होते तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे
हे सर्व लोक आहेत ना, हंबीरराव मोहिते त्यांचं चरित्र वाचलं तुम्हाला कळेल, हंबीरराव मोहिते असा कडवा माणूस होता, संभाजी महाराजांच्या राजाराम महाराजांचे सासरे, ताराबाईचे वडील हे हंबीरराव मोहिते, त्यांनी तीन पिढीला सहकार्य केलेलं. शहाजीराजांच्या बरोबर ते होते, शिवाजी महाराजांच्या बरोबर ते होते, आणि संभाजी महाराजांच्या बरोबर ते होते, असे हंबीरराव मोहिते. येसाजी कंक, सर्जेराव जेधे, काय माणसं आहेत महाराज, तुम्हाला काय सांगावं तुम्हाला, यांच्या नावामध्ये जास्तीत जास्त याचा अर्थ असा क्रांतिकारी पुरुष तरी ज्याला म्हण नाही तो. आणि हे तीन पद्धतीचे भक्त, दाता आणि शूर अशा पद्धतीचे मुलं नाही आईला जन्माला घाता आले. ते पुस्तकं झिजवले असतील ते पानं ठेवून ठेवून. सोन्याचा शब्दाचा अर्थ आहे सुखाचा. आणि खरं सांगू तुम्हाला नीट समजून घ्या पण, सुखाचा शब्दाचा अर्थ आहे पिंपळ, म्हणजे माऊलीच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरी जी आहे ना, हे सुखाचा पिंपळ, सुखाचा वृक्ष, सोन्याचा वृक्ष आहे. तिच्या सावलीला जर तुम्ही बसले ना, ते झाड रावणाच्या दरबारात संपत्ती, ते भिंती दरवाजे वगैरे सोन्याचे आहेत, ते वाढत नाहीये, ते हा पिंपळ वाढतोय. सुख घडोघडी वाढू लागे हे जीवन आहे. जयाचे द्वारे सोन्याचं सुखाचं झाड आहे ज्या माऊलीच्या दरबारामध्ये. आणि दुसरं सामर्थ्य सांगितलं, अंगी आयशे बळ रेडा बोले. माणसाजवळ श्रीमंती पाहिजे, पहिली गोष्ट श्रीमंत पाहिजे, श्रीमंती पाहिजे, आणि तिचं रक्षण करण्यासाठी तुमच्याकडे शक्ती पाहिजे, नाही तर नुसता दाप टाकूनच दुकान लुटतात लोक. काय काय 10-15 जर टके पोरं आले ना गणपती उत्सवाच्या ह्याच्या टायमाला असे पिऊन थोडेसे, एखादा गरीब माणूस नवीन इकडा यू पी लागला, श्रीमंत माणूस पण नुसते दाप टाकूनच त्याचं दुकान उचली ते. आणि मग त्या टायमाला भीमदादा सारखा एखादा उभा राहिला ना, म्हणजे 10-12 जरी असले तरी गपचिप महागरे शेट देऊ वाटलं द्या, नाही तर पुढच्या वर्षी द्या लागलं. म्हणून श्रीमंत तुमच्याकडे पाहिजे. ती श्रीमंती सुद्धा धन कमवताना त्याच्या पाठीमागं 15 अनर्थ सांगितलेले मला. मिळवताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे, ते काही सामान्य आहे का ते महाराज? गेल्याच्या नंतर माणसं आत्महत्या करतात, रडतात. माझ्या डोळ्याने बघितलेले श्रीमंत आहेत महाराज संसारातले, कितीतरी लोक भिकारी बनले, भिकारी एक करोडोपती, आणि कितीतरी भिकारी श्रीमंत बनले. इथं एक विहीर होती, शेटजीच्या दुकानाच्या पाठीमाग कुठंतरी बाजूला विहीर होती, आणि त्या विहिरीवर सिंधीचं झाड होतं असं वाकडं, आता तुम्हाला आठवेल सिंधीचं झाड. आणि त्या विहिरीचं सर्व लोक पाणी प्यायचे बाजाराच्या टायमाला. तिथं एक 2-4 माणसं होते, त्याच्यात एक वयोवृद्ध माणूस होता, कावडीनं पाणी व्हायचा तो. मला एवढं पक्क नाही आठवत, पण थोडं थोडं आठवत आहे. पाठीमागं पाण्याचा एक डबा, पुढे एक डबा, आणि पूर्ण हॉटेलवर पाणी टाकायचे. बाबा आमच्या ह्याच्यावर तो एक कावड टाका. आहेत असतील का गेलं काय माहित नाही, पण ते माझ्या डोळ्यानं पाहिलेले असे काही माणसं. काळ बदलतो, आणि काळांच्या ओघामध्ये महाराज एखादा काहीतरी कुठंतरी एखादा सत्संग घडतो, पुण्य उदायला येतं, आणि जसे डब्यानं पाणी वाहणारे पण पुन्हा पोत्यानं नोटा जमा करतात महाराज. ते सकाळी एक जणाच्या घरी गेलो होतो मी, गोरगावांनी मला घरी नेलं होतं ते, आणि ते म्हणले महाराज माझं छोटंसं दुकान होतं पत्र्याच्या शेडमध्ये, पण आज त्यांचा बंगलाच मला वाटतो 2-3 कोटीचा बंगला आहे, असे अतिशय श्रीमंत घर आहे एकदम. आणि म्हणले आता माऊलीने काही कमी नाही. काळ बदलतो, संसारातल्या गोष्टी त्या तुम्ही तुमची श्रीमती कायमचीच राहील असं सांगतात नाही. काळ बदलतो, म्हणून बदलत्या काळामध्ये आपल्याला बदलता आलं पाहिजे. माऊली ओवी लिहित आहेत, खूप गोड आहे. माऊली म्हणतायत, जर तुमचं कर्म चांगलं असेल, कर्तृत्व असेल, प्रयत्न असतील, आणि मानसिकता जर तुमचं अंतकरण चांगलं असेल, तर माऊली म्हणतायत भाग्याचे नि भडसे. बघा शब्द कसे, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, समृद्धी जाता पैसे घर रेगे. छोट भंगाराचा धंदा, छोटा एखादं काही भांड्याचं दुकान छोटं टाकलं ना, एका दिवसामध्ये 10-5 वर्षामध्ये काळ बदलतो, भाग्य उदयाला येतं महाराज. धंद्याचं असं निमित्त होतं आणि तो अब्जाधीश म्हणतो. भंगाराचं दुकान आहे नाता शेठ म्हात्रे म्हणून, आता जवळजवळ त्यांची 22-23 दुकानं सोन्याची, भंगाराचं दुकान होतं. चांदीचं मला ज्ञानेश्वरीला त्यांनी चांदीने मोडवलेले व्यासपीठ दिलेले ज्ञानेश्वरीसाठी, असे कोट्याधीश लोक आहेत महाराज. ते का भाग्य उदयाला आलं. पण जर तुम्हाला मिळालेली श्रीमंती तुम्ही योग्य ठिकाणी जर दान नाही दिली,
सहा ठिकाणी दान द्यावच लागतं. पहिलं दान आहे अतिथी, आपल्या घरी आलेल्या अतिथी. दुसरा आहे संत गुरु, तिसरे भगवंत, चौथे ऋषीमुनी आपले जे पूर्वज, पाचवं देवदेवता ज्यांच्या आशीर्वादाने मिळाले, आणि सहावा जो घटक आहे खूप महत्त्वाचा आहे. सहावा घटक आहे, सहाव्या ठिकाणी जे द्यायचे आहे ना, ते आपली भावकी आपले गावकरी जे आहेत ना, वर्षाला यांना खूप मोठा एका सत्संग करून अन्नदान वस्त्रदान काय ज्याला ज्याला गरज आहे ते दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणाल जर नाही दिलं तर माऊली म्हणतात, भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात, मग तय आपाव थोर आहे सकळ हातीची जाय. देखा माऊली म्हणतात, बघ अर्जुना, भोगही प्राप्त ही परी नल आहे भोग भोगू, सगळं मिळालेलं असतं पण त्याचा उपभोग घेता येत नाही. का? कोरोना झाला, कॅन्सर झाला, एड्स झाला, अनेक डायबिटीस, अनेक रोगानं जेवढे माणसं पैशानं श्रीमंत आहेत तेवढं रोगानं सुद्धा श्रीमंत आहेत. इकडे कारखाना आहे त्यांचं तुमच्या जवळच आहे म्हणून नाव सांगत नाही, तुमच्या लक्षात येईल. फक्त माझं उदाहरण महत्त्वाचं आहे. कारखान्याचं उद्घाटन होतं आणि मोठा सप्ताह होता, त्याच्यात एक माझं कीर्तन होतं शेवटचं कालेचं, म्हणून मी आदल्या दिवशी गेलो होतो. आदल्या दिवशी गेलो ते महाराजही आले होते संध्याकाळचे, आम्ही जेवायला बसलो. साखर कारखान्यात म्हणजे जेवणही त्या थाटाच होतं. मला 100 ट्रक माणसं आणायला न्यायला पूर्णतः तालुक्यामध्ये, आणि मग सगळ्या माणसाला कीर्तन संपलं की जेवण. मी लांबून आलो तुम्हाला नंतर नाही म्हणलं, आता मला भूक लागलेली, लांबून आलो आहे मी. बरं म्हणले आपण जेवण करू. मग जेवायला बसलो होतो आम्ही 20-25 वारकरी वगैरे सर्व जेवायला बसलो. माझ्या समोरच ते बसले होते शेजारी पुढच्या टेबलवर. म्हणलं साहेब एखादा गुलाबजामून, म्हणलं खूप चांगला झाला. म्हणले महाराज बिलकुल खायचं नाही. म्हणलं का? शुगरच अशी झाली जास्त. साखर कारखान्याचे चेअरमन आणि एकही गुलाबजामून खाता आला नाही. आमच्या वारकऱ्याने भरपूर एकाच्याकडे महाराज असे इतके आणले की ते शर्टाचे ते बटणं लावलेले होते दोन दोन, ते मोकळे करावं लागले गेले. आणि साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांना साखर खाता येत नाही. काय सांगा महाराज, हे त्याचे अनेक जन्मामध्ये केलेले पाप हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, आपलं पाप ते जन्माला येतं की अनेक आजार तुमच्याकडे आहेत. महाराज म्हणतात पूर्वजन्मी हे केलेलं पाप आहे ते बहुविस्तारले. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले, विशेष सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, हे जीवन आहे. म्हणून माऊलीच्या दरबारात माऊली म्हणतात, तुकाराम महाराज वर्णन करतात माऊलीचे, त्यांच्या दरबारामध्ये श्रीमंती आहे अध्यात्माची. केवढी श्रीमंती म्हणाल, अनेक जन्मच्या जन्म गेले जगन्नाथ महाराज पवारांनी 45 वर्षे एकाच जागेवर ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणजे ते काळाराम मंदिर नाशिक. पण त्यांच्या अनुभवात मला एकही ओवी नीट कळाली नसेल असं मला म्हणजे आत्मविश्वास आहे की मला एकही ओवी चांगली सांगता आली असेल. त्यांची नम्रता आहे. दुंडा महाराज देगलूरकरांनी 59 वर्ष ज्ञानेश्वरी पंढरपूरमध्ये सांगितली त्यांच्या मठामध्ये 59. शेवटला त्यांचा अनुभव आहे ज्ञानेश्वरी कशी आहे अजूनही आम्हाला सांगते आलं नाही कशी. याचा अर्थ आहे तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो युक्तीचे ते कोणे, तुका म्हणे
माऊलीच्या बाबतीमध्ये काय बोलावं तुका म्हणे नेनो आम्हाला सुद्धा कळत नाही. काय कळत नाही? युक्तीची ते खोली. माऊलीची जी युक्ती आहे उक्ती वेगळी असते आणि युक्ती वेगळी असते. उक्ती शब्दाचा अर्थ आहे बोलणं. हे मी जी बोलतोय हे उक्ती आणि युक्ती म्हणजे विचाराची खोली. आम्ही नेनो आम्हाला कळत नाही म्हणून ठेवली पायडोई म्हणून त्यांच्या पायावर लोटांगण घालतो आम्ही. आम्हीच नाहीये इंद्र चंद्र ब्रह्म हे सर्व महाराज असे पायावर माऊलीच्या लोटांगण घालत असे माऊलीची श्रीमंती. माझा विषय हा होता त्या श्रीमंतीचं रक्षण करण्यासाठी तुमच्याकडं बळ लाग. शब्द कळले पाहिजे त्याचा अर्थ कळला आशय कळणं गरजेचं आहे. एक महाराष्ट्रातला मनुष्य अमेरिकेसारख्या ठिकाणी गेला. दोघं पती पत्नी होते आणि तिथे एक परिवार दोघं एक बाई बांधलेल्या थडग्याला हवा घालत होती वारा घालत होती पदरानं आपल्या पदराच्या वारा घालत होती वस्त्रानं. व हा त्याच्या पत्नीला म्हणतो बघ त्याने अर्थ काढला काय पती व्रता आहे काय पतीची सेवा आहे. जिवंतपणी किती सेवा केली असेल पतीच्या थडग्याला मेल्याच्या नंतर जी वारा घालते ती जिवंतपणी किती सेवा केली असेल. तिने विचारलं त्यांना विचारलं होतं दोघांनी विचारलं का हो आई साहेब म्हणलं तुम्ही जी वारा घालताय म्हणलं किती दिवस झालं का कशासाठी पतीची सेवा म्हणून. नाही तसं काही नाही म्हणले आता हे वारलेलेच आहे माझा मला दुसरा करावा लागेल. पण असं आमच्या गुरुनं सांगितलेलं आहे त्यांचं थडगं वाळूस तर दुसरा करू नका ते लवकर वाळावं म्हणून हवा घालते. हे अर्थ काढतात ती पतिव्रतानी ही सेवा करते आणि तिचा अर्थ आहे की माझ्या गुरुजींनी सांगितलेलं आहे दुसरा तर करणार हे आम्हाला माहिती आहे. तर तरुण मुलगे आणि ते थडगं वाळल्याशिवाय करू नको म्हणून लवकर वाळावं म्हणून मी त्याला हवा घालते. आपल्याला तिथला भाव काय आहे लक्षात येत नाही. आपला भाव त्याला वेगळा आहे आपल्याला वाटतं ती सेवा करते ती सेवा वेगळी असते. ते बोलण्यातले भाव समजले पाहिजे तुम्हाला तुमचं. म्हणून कुठलीही गोष्ट हेतुताव छदक खूप महत्वाचा असतं. तो किती करतो हे महत्वाचं नाही तो कशासाठी करतो हे महत्वाचं. म्हणून कुठलीही गोष्ट ते हेतू महत्वाचा असतो त्याच्या पाठीमागचा. आणि प्रत्येक माणसानं हे लक्षात ठेवलं पाहिजे हे काय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहिली माणसाच्या जीवनामध्ये स्वतःचा विचार केला पाहिजे. मनुष्य विचार करत नाहीत. माऊलींनी गोड ओवी लिहिली तुम्हाला उदाहरण सांगतो मी ती ओवी कळेल. माऊली म्हणतात एका सापानं बेडकुळ गिळली बेडूक गिळा छोटीशी बेड गिळली आणि ती पूर्ण पोटात टाकली नाही ती थोडी सापाच्या तोंडाबरोबर ओटाबरोबर त्या बेडकुळीचे ओट होते. आणि त्या सापाला तर वाटलं आता काय आपल्या पूर्ण आवाक्यात आलेली खाता येईल. तो साप निवांत बसला आणि त्याच्या तोंडातली जी बेडकुळी आहे तो बेडूक आहे तो असा होता. माऊलीने काय निरीक्षण केलं असेल बघा. माऊलीने जगात या पृथ्वी तलावरचं कुठल्याही विषयाला स्पर्श करायचा सोडला नाही आपल्या वाणीचा विचाराचा. पूर्ण जगातले विषय मरत माऊलीने हाताळले आणि वय 14 वर्ष हे जे वव्या तुम्हाला सांगतो ना मी वयाच्या 14व्या वर्षी माऊलीने लिहिलेलं आहे. 2 वर्ष चाललेलं सत्र आहे. सुरू केली ज्ञानेश्वरी नेवाशा गावाला 14व्या वर्षी आणि संपवली 16व्या वर्षी. 2 वर्ष ते सांगितलेलं वयाच्या 14व्या वर्षी ओवी लिहिलेली. माऊली म्हणतात तो जो बेडूक आहे ना सापाच्या तोंडामधून आपली जीभ बाहेर काढतो आणि मुंग्या डास वगैरे खातो. माऊलीने ओवी लिहिली दरदूर सापे गिळी जात असे उभा. दरदूर म्हणजे बेडूक. सापे गिळी जात असे उभा. उभा म्हणजे असा उभा नाही उभा म्हणजे पूर्ण उभा कि तो माश्या वेटाळी जिभा. तो आता पूर्ण गिळलाय त्याला आता लक्षात आलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण आता जाता जाता तरी पुण्य केलं पाहिजे थोडस कशाला मुंगे आणि डास मारायचे. पण तो सापाच्या तोंडातला बेडू पूर्ण गिळलेला तोंडाबरोबर असलेला त्याच्या तोंडातून सापाच्या तोंडातून जीभ काढतोय माश्या वेटाळे जिभा. हे तुम्ही आम्ही बसलेले बेडक आहेत आणि ते काळरूपी सापाच्या तोंडात गेलेले सगळे. माऊलीला ते बेडकावून काय घेणार आहे. तैसे प्राणी कवनिया लाभा वाढवती तृष्णा. कुठल्या त्यांना कुठला अजून लाभ मिळवायचा आहे की ती तृष्णा वाढवतात. काळानं खाल्ले कसे खाल्ले विचारा मारा. 60 वर्ष वय 50 वर्ष वय 80 वर्ष वय आणि काय केलं. उद्धव महाराज चोले त्यांच्या गावी त्यांच्या आसरावर माझं कीर्तन होते 10-12 वर्ष झाले असते.
आणि मला त्यांनी सांगितलं महाराज आमचे भाऊकीतले एक माणूस आहे माळकरी वारकरी आता मरायला टेकलेत म्हणले त्यांची इच्छा आहे महाराजांनी घरी यावं म्हणून आम्ही गेलो होतो घरी. गेल्याबरोबर मी म्हणलं बरं आहे का मामा ते मला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. ते म्हणले 3 दिवस झालं ह्या 2 खिडक्या त्या आणायच्या म्हणले बसवायचे ते तशाच आहेत अजून शिमिटाचे पोते आणले का वगैरे वगैरे. त्याला उद्धव महाराजांना म्हणलं चला माघारी. अरे म्हणलं हे म्हातार मरायला टेकले आता आज उद्या त्याचा जीव जाईल त्याला कसे जे आळंदीचे महाराज पंढरपूरचे महाराज ते खिडक्या बसवले का दरवाजे आणले का सिमेंट आणलं का काय. नाथ महाराजांनी महाराजा बोविलेली याच्यावर मरव टेकले शरीर पाया सोदोनी बांधी घर. मरायला टेकलंय काठीवर आलंय आणि असं काठी हाणून बघतंय तिथून पोराला सांगतंय हा इथं जरा बदबद वाजतं इथं पाया खोदू नका टंग 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 असं वाजलं पाहिजे खडक जिथं आहे ना तिथं पाया खोदा. मरव टेकले शरीर मरायला टेकलाय जाऊन येड्या बाबळीचे लाकडं गाड्या दोन गाड्या गावऱ्या मसणवाट्यात नेल्यात लोकांनी हा तरी सुद्धा पाया सोदोनी बांधणी घर अशा माणसाला काय ज्ञानेश्वरी सांगा. इतक्या खालच्या दर्जाच्या अंतकरणाच्या माणसाला त्याला ज्ञानेश्वरी नाहीये ह्याला काहीच नाही फक्त संसारातल्या विषयातल्या गप्पा रात्र ह्याच्यापाशी मारा ह्याला होते हे लायकीच नाही आहे त्याची. भाव कळला पाहिजे बोलण्यातला अर्थ कळला पाहिजे मला जीवनामध्ये नाही कळलं ना तर मग फजिती होते. पण जी वाणी माऊलीची ती कळण्यासाठी माऊली नव्याध्येमध्ये पहिली ओवी टाकतात. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळून घ्यायची ना पोत्या वाचत आणि घरी आणत बसव नकस त्यात तरी तर तुमचं कल्याण करायचंय ना तुम्हाला पृथ्वीवर सर्वात मोठं व्हायचंय ना तुमचा उद्धार करायचा ना तुमच्या बरोबर तुमच्या गावाचा देशाचा उद्धार करायचा ना तर अवदान एकले दिजे नव्याद्येतली पहिली ओवी तरी अवदान एकले एकाग्र चित्तानं ऐका मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. म्हणून ज्ञानेश्वरी हे सोन्याचं झाड आहे सोन्याचं पिंपळ आहे जयाचे हे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी हृदयामध्ये अंतकरणामध्ये शरीरामध्ये आयशे बळ कैसे बळ रेडा बोले जिथे रेडा बोलतो पैठणला रेडेला बोलवलं. एका महाराजांना मला विचारलं एका माणसानं महाराज खरंच रेडा बोलला असेल हा का रेडे आडनावाचे माणसं होते माझ्या पाटाला तयार होतो माझ्या अगोदरच्या वर्षाला रेडे रेडे नाही रेडा महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रोत्री म्हणलेले चालवणे भिंती. नामदेव महाराज भगवंताच्या समोर सांगतात देवा नामदेव महाराज समाधीला बसले माऊली आणि नामदेव महाराज महाराज नाळंदी आणि पंढरपूर सोडलं पांडुरंग सोडला आणि वयाच्या 80 वर्षापर्यंत पंजाबमध्ये गुमान शहरमध्ये जाऊन राहिले लुधियाना जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन 80 वर्ष वय संप्रदायात सर्वात जास्त वय नामदेव महाराजांना का भगवंत म्हणाले काय केलं असं माऊली. नामदेव महाराज सांगतात देवा काय सांगू देवा मानवाची ख्याती काय सांगू देवा चालवणे भिंती मृत्यूकेची कोटवरी वाणू काय सांगावं माऊलीविषयी. नामदेव महाराज म्हणतात काय शक्ती माऊलीची रेड्याला बोलू हा प्रसंग तुम्हाला माहीत असल्यामुळे विस्तार साधूची अंगा अंगी आयशे बळ आयशे म्हणलं की प्रश्न उभा राहतो कैसे
कैसे बळ तुम्हाला बळावर थोडंस महत्त्वाचं व्याख्यान देतो फक्त लक्षपूर्वक ऐका कायमचं सांगत असतो मी कीर्तन फक्त सर्व इंद्रियांशी कान करून ऐका ऐकणारीच माणसं होतात मुलगा आहे ना जो आपल्या गुरुचा ऐकतो जी मुलगी आपल्या गुरुचं पतीचं ऐकते आई वडिलांचं ऐकते शहाण्या माणसाचं ऐकते संतांचं ऐकते जगामध्ये ख्याती होते मीराबाईनं झराबाईनं मुक्ताबाईंनी स्वयंवरा कानूपात्र ह्या लोकांनी माऊलीचं ऐकलं म्हणून त्या संत झाले झराबाईनं ऐकलं माऊलीचं ऐकणारीच माणसं मोठं होतात जी मुलं आई वडिलांची शब्द डावलतात ते माणसं आयुष्यात कधी मोठे होत नाही आपल्या वडील भावाचे शब्द वडील भाऊ म्हणजे पित्या समान असतात महाराज कधीच केवढा जरी प्रसंग आला आपल्या आई आणि वडिलावर आणि आपल्या वडील भावावर आपल्या चुलत्यावर वयवृद्ध माणसावर कधीही माणसानं हात उगारू नये ते कितीही चुकले असतील सहन करायला शिका म्हणून जी माणसं आपल्या आईचा आणि वडिलाचा मान ठेवतात त्यांचं ऐकतात एक दिवस असा जन्माला येतो त्या पुत्राचं त्या मुलाचं आणि मुलीचं जग ऐकतं जग माऊलींना आई वडिलांनी जवळ घेतलं देहांत प्रायसात घेण्यासाठी महाराज प्रयागराजला युपीमध्ये निघाले प्रयागराज तीर्थराज प्रयाग आणि तिथे त्रिवेणी संगम आहे यमुना गंगा आणि सरस्वती तिन्ही नद्या एकाच ठिकाणी आलेल्या आहेत गंगा आणि यमुना प्रगट वाहतात सरस्वती मध्यभागी तिचं शुभ्र पाणी यमुनेचं थोडं गडूळ आहे ना गंगेचं थोडं नितळ आहे पण सरस्वतीचं पाणी अतिशय शुभ्र आहे पण ती गुप्त वाहते आणि तिथे मग विठ्ठलपंतांना यायचं होतं रात्रीचं उठवलं आणि चारी मुलांना बसवलं समोर बसवलं त्यांना सांगितलं पैठण क्षेत्रामध्ये 12 वर्ष मी तपश्चर्या केली आणि अभ्यास केला काशीमध्ये 12 वर्ष 24 वर्षाचा तप आणि पुण्य आणि अभ्यास मी तुम्हाला देतोय आणि या सामर्थ्याने तुम्हाला माझी अशी आज्ञा असेल विठ्ठलपंत म्हणतात आणि रुक्मिणी आई साहेब तुम्ही याचा अभ्यास करा आणि एवढे मोठे व्हा एवढे मोठे व्हा आम्ही तर जातोय पण या पृथ्वी तलावर तुमची बरोबरी करणारा एकही पुरुष या पृथ्वी तलावर जन्माला आला नाही पाहिजे इतके मोठे व्हा तुमची लोकांनी आरती केली पाहिजे म्हणून जगातला कुठलाही माणूस आणि केवढा आहे माणूस आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान आपल्या तुमच्या आमच्या बापाची आईची आजोबा पंजोबाची आरती होत नाही पोरगा ज्यावेळेला आरती उतरतो मेलेवर आरती चालवली असते सुपामध्ये गोंगडी पांघरून ही शेवटची आरती पुन्हा आरती केल्या जात नाही माऊलीची तुकोबारांची आरती केली जाते आता कोणी मी आरती यायला लागलं कुणाच्या म्हणायला लागलं त्याला चव नाही धव नाही अर्थ नाही काय नाही काय नाही कुणी आरत्या म्हणायला कुणी आरती लिहायला लागलं पण आरती म्हणलं ना की युगे 28 गणपती दुसरी आरती संत वाङ्मयामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य द्या आरती तुकारामा काय महाराज यांची आरती का तुमची आमची जी आरती होत नाहीये ती आई वडिलांनी सांगितलेलं आई वडिलांचं ऐकलं सूर्यचंद्रासारखा प्रकाशमान हो जगामध्ये महाराज सूर्य तरी महाराज ऊन देतोय त्याच्यापासून त्रास होतो पण आमचे संत जे आहे मारतंड जे तापहीन असे तुम्ही मोठे व्हा आई वडिलांचं ऐकलं म्हणून विश्वास पूजा करते माऊली 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 आणि माऊलीसारखा महाराज प्रसन्न चेहरा जगामध्ये महाराज असे थोडे पुरुष होऊन जन्माला आले जगातलं सर्व सौंदर्य बुद्धिमत्ता प्रेम औदार्य सगळंच वैभव संपूर्ण जगातलं वैभव सर्वाने श्रीमंती एकत्रित केली आणि माऊलीला बनवले जरा समोर उभं राहून निरीक्षण करा माऊलीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं उगवाला गाबा करंदळीचा खांब करंदळी असते करंदळी तिचे जर साल्ट काढत राहिलं ना असा निळसर लालबुंद गाभा असतो त्याचा आणि त्या गाभ्यासारखा माऊलीचं महाराज जीवन आहे पूर्ण जीवन आणि संपूर्ण जीवन नाथ महाराजांनी सांगितलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर का सांगतो तुम्हाला त्या माऊलीचं बळ तुमच्या पुढे ठेवणार आहे पण जरा मजबूत ऐकावं लागेल तुम्हाला
माऊली म्हणतात माऊलीच्या अंगी जे बळ आहे संतांच्या अंगी जे बळ आहे ते अप्रतिम बळ आहे महाराज. क्रतुम अक्रतुम अन्यता क्रतुम असं देवाच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते महाराज. आणि देवाच्या अंगाचं बळ एवढं मोठे जगात देवासारखा बलवान जगात कोणीच नाही येते. कबीर महाराज सांगतात हरीश कोई नाही बडा दिवाने क्यों गपलत में पड़ा प्रल्हाद बेटा हरीश लपटा जेबी खांब कडकडा हनुमान ने सेवा केली लिया दुर्नागिरी उडा. दिवाने हे गबाळ्या क्यों गपलत में पडा कशाला संसाराचा दास होतो जरा स्वतःचं कल्याण बघ ना आख्या बरगड्या उघड्या पडल्या. हा काय जीवन आहे संसारात राबावं माणसानं पण त्याला मर्यादा आहे. वयाचे चार टप्पे आहेत. पहिल्या 1 ते 25 वर्षापर्यंत माणसानं विद्याग्रहण करायची अभ्यास करायचा. 25 ते 50 पर्यंत पैसा मिळवायचा. 50 ते 75 पर्यंत अन्नदान ज्ञानदान पुण्यकर्म करायचं. आणि मग 4थ्या टप्प्यामध्ये काहीच करायचं नाही. चतुर्थम किम करीस काय करता येणार आहे तुला काय करू शकणार आहेस 4थ्या टप्प्यामध्ये. माणसाला 4था टप्पा असं नाही की ते 1000 वर्षे 100 असो 50 वर्षे वय असेल तर त्याचे 4 टप्पे करायचे. 60 वर्षे असेल तर त्याचे 15-15 4 टप्पे करायचे. आणि पहिल्या टप्प्यात काय करायचं दुसऱ्या टप्प्यात करायचं काय करायचं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं वयाच्या. पण काय काय माणसं आहेत महाराज काय सांगावं तुम्हाला. मी निरीक्षण करत असतोय. मरायला टेकलंय शरीर बरगड्या दुखतात मान दुखते संध्याकाळी झोप येत नाही कचकच तुडून घेतो झोपच येत नाही तरी उठला ना सकाळी पुन्हा त्याच जोमानापुराच्यामध्ये कुत्र्यासारखा वस 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 वस. जीवन हे महाराज पुन्हा तुम्हाला संसारामध्ये जन्माला येऊन हमाली करावा लागेल महाराज. कुठंतरी मुक्त व्हा जीवनामध्ये महाराज. का सांगतो तुम्हाला जीवनामध्ये एवढं मोठं बुद्धिमत्तेचं बळ गेलं तुमच्याकडे एवढं मोठं बलदंड शरीर दिलेलं आहे. देवासारखं बळ जगात कुणालाच नाही. संपूर्ण सामर्थ्य फक्त आणि त्याच्या 2-3 ओव्या सांगतो तुम्हाला बरं का. ओव्या ऐकून घ्या कानावर तुमच्या शब्द पडे तर तुमचं अगदी उद्धार होईल अशा ओव्या आहेत. माऊली म्हणतात कालिंदीचे हृदय शेल्ले फेडिले. काय ओव्या आहेत महाराज काय सांगावं तुम्हाला. आता अर्थ सांगत बसत नाही फक्त ओव्या म्हणून दाखवतो त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. खूप गोड आहे तशा पद्धतीने मी ओव्या म्हणतो. मी ओव्या म्हणलो की अर्थ कळतो तुम्हाला. जो देवकी वसुदेवास्तव जहाला कुमारीसाठी गोकुळ गेला विषयाही सकट पियाला पुतणे ते. जो दूध तर पियाला पुतण्याच्या स्तनामधलं दूध पिलाच पण ते जे विष आणलं होतं ते विषयाही सकट पियाला पुतणे ते. कुमारीसाठी म्हणजे माया उपजली ते कीर्तनकार भजन म्हणतात त्याला अर्थच कळत नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये मज नेही गोकुळाला पण कुठं नाही माया उपजली ते कुमारीसाठी गोकुळा गेला माऊलीचं वर्णन आहे. माऊली संदर्भ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. पुढे माऊली म्हणतात कालिंदीचे हृदय शेल्ले फेडिले. कालिंदी म्हणजे यमुना नदी गंगा. आणि तिच्यामध्ये कालिया नावाचा सर्प राहत होता त्याला त्याचं मर्दन केलं त्याला मारून टाकला त्याला संपवला. कालिंदीचे हृदय शेल्ले फेडिले जळत गोकुळ राक्षस. वत्सासाठी फक्त वासरासाठी लावली विरींची शिबे. ब्रह्मदेवाला वेड लावलं वासरं चोरून घेऊन गेला होता. पुन्हा काय काय केलं माऊली म्हणतायत प्रथम दशेची आप पहाटे. देवाची शक्ती सांगतो तुम्हाला. प्रथम दशेची आप पहाटे माझी कंसायशी आचाटे महाधेंडे आवचटे खेळत खेळत लिळाची नाशिली. ए दशचरित्रे केले नारायण. पण त्याला ह्या ओव्या पाठ पाहिजेत. कुठल्या दशेमध्ये न उघडता बाळपणीची फुली मी अदानवी सृष्टी केली. बालवयाची फुली याचा अर्थ मी आईच्या पोटातून बाहेर आलो आणि रांगता रांगता बालवयाचे. माऊली म्हणतात न उघडता बाळपणीची फुली म्या अदानवी कुठलाही बेवडा शिल्लक ठेवला नाही. दाडूया गंजिट्या जुगार कुठं काही असे की हे जे लोक खलास समाप्त केले माझं रांगता रांगता हे मारले. मी अदानवी सृष्टी केली करी धरोनी उमानिली महेंद्र महिमा गिरीधरोनी करी. माऊलीला विचार भगवंताला विचारलं देवा अर्जुन विचार देवा एवढं केलंस मग
अकरावेदी प्रश्न विचारतो आख्याय एक आख्याही मला जरा समजून घेण्याची इच्छा आहे. तू कोण आहेस? भगवान उग्र रूप भगवंत म्हणतात मी काळ आहे का पुढे अर्जुना? अहम काला अस्मी. मी काळ आहे अर्जुना, काळ. मी विश्वाचा ग्रास करण्यासाठी जन्माला आलो. एवढा बलवान, एवढा बलवान, पण त्याला सुद्धा या बलवानाला साधूच्या शक्तीचा आश्रय घ्यावा लागला. सीता सीतेचा शोध लावायचा अशा टायमाला राम प्रभू बजरंग बलीला विनंती करतात, पुढे उभे राहतात सगळे माकडं वानर हनुमंतरायाच्या समोर स्वतःच्या बोटातली अंगठी घेऊन उभे राहतात राम प्रभू आणि त्यांना विनंती करतात, हनुमंता अति बलबलम आश्रितम, तू अति बलवान असेल तुझ्या बलाचा आश्रय मी करतोय, तुझ्या शक्तीशिवाय माझी सीता सापडणं शक्य नाही म्हणून. किती बल आहे? अति बलबलम आश्रितम. हे तुम्हाला भावार्थ रामायण तुलसीराम हे कुठं मिळायचं नाही, हे जे मूळ रामायण आहे, हे वाल्मिकी रामायण आहे, त्याच्यामधले श्लोक आहे तुम्हाला सांगतो. हां, ते बळाचा आश्रय केला आणि मग सीतेचा शोध लागला. राम अवतारामध्ये बजरंगबलीचा आश्रय केला आणि कृष्ण अवतारामध्ये जरासंधाला मारायचं होतं. देव 18 वेळेस मारास तो पळून गेला त्या बेजागा सोडून, पण शेवटला भीमदादाचा आश्रय घेतला, भीमदादाला खुणवलं, संकेत दिले भीमानास, संकेत दिले असा लव्हळा फडला असा लोहळ्याचा, ते दोन ठिकाणी केला. भीमानं पाहिलं जरासन दोन्ही पाय दोन्हीकडे असे धरलेने फाडला, पुन्हा शेवटला लक्षात येणं ते पुन्हा जुटायचे, त्याला वरदान होत असत, ते दोन्ही भाग पुन्हा जॉईन व्हायचे. पुन्हा भगवंतानं भीमाला खुणवलं आणि असं फाडून असं गेलं, ते दोन्हीकडे दोन टाक विरोध दिशेला, त्यावेळेला जरासन मेला. म्हणजे जरासंधाच्या शक्ती मारायच्या टायमाला भीमाचा आश्रय करावा लागला, भीमाच्या बळाचा आधार घ्यावा लागला आणि रावण मारायच्या टायमाला बजरंगबलीच्या बरोबर याचा आश्रय घ्यावा लागला, बळाचा सहारा घ्यावा लागला. स्वतः प्रभू म्हणतायत अति बलबलम आश्रितम, अति बलवान आहात आणि तुमचं बळ जर मला मिळालं हनुमंता तर माझी सीता सोडेल, अशी रामभक्ती आणि असा बलवान होता म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत सामर्थ्य बजरंगबलीचे. एवढा देव बलवान आहे तरी पण देवाला प्रत्येक अवतारामध्ये भक्ताच्या शक्तीचा आश्रय घ्यावा लागला, आधार घ्यावा लागला. नीट समजून घ्या आपण, खूप गोड चिंतन आहे. आयशे बळ रेडा बोले माऊलीचं सामर्थ्य महाराज काय सांगावं तुम्हाला. 65 म्हणून 65 वयाचा ग्रंथ आहे. मोठमोठ्या बुद्धिमान असे महाराज मर्यायची कहाणी संतोषी माताची पोतीने एक 8-5 नगर होतं, ह्या पोत्या वाचणारे ह्या लोकांचं काम नाही, त्याला जीवन समर्पित करावं लागतो. म्हणून तुम्हाला त्या दिवशी सांगितलं 39 लाख लोक आहेत पण त्याच्यामध्ये एकच अधिकारी पुरुष आहे ज्याला आपल्या जीवनाचा नाही आपल्या वंशाचा आपल्या जातीचं आपल्या गावचं आणि आपल्या देशाचं नाव उंचवायचं आहे ना, त्याची प्रतिक्रिया आहे स्वतःचं कल्याण करायचं. काय मी उद्धार पावे कृपा करिला नारायण, कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही सांगा
आम्ही संत जन काय खंडाईल हे कर्म पारुषतील धर्माधर्म माझा कधी कल्याण होईल माझा उद्धार होईल का असाच जीवनामध्ये येऊन पशुसारखा रेड्यासारखा बैलासारखा जीवनामध्ये महाराज संसाराची गुलामगिरी दासत्व करून असाच मसंटवडते जाणार. जगातला आश्चर्य राजा धर्माला गंधर्वनं विचारलं जगात आश्चर्याची गोष्ट काय. युधिष्ठिरानं 7 प्रश्न त्याच्यापैकी एक प्रश्न सांगतो तुम्हाला बाकी ज्याला आता वेळ नाही मला. युधिष्ठिरानं त्याचं उत्तर दिलं जगात सर्वात आश्चर्य हे आहे अनेक माणसं प्रेताला खांद्यावर घेऊन अनेकांना जाळून येतात तरी पण ते सावध राहत नाही हे जगातलं आश्चर्य. काय सांगावं तुम्हाला कितीतरी माणसं नेऊन पोहोचवलेत पण पुन्हा आला की त्या जोमानं महाराज शहाण्या माणसं आला. आमच्या इथं एक बैल होता माझ्या लहान्या चुलत्याच्या इथं दोन बैल होते पिले आणि जहागीर या नाव होतं दोन्ही बैलाचं. पिल्या नावाचा बैल होता त्याला जर असं नुसतं असं टच केलं ना तन 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 करायचा रात असं दिवसभर असा धिंगाणाच करायचा ते बैलगाडी पलटी तरी करीन आऊत तरी मोडील नाही तर माणसाला तरी मारेल. तो इज्जतवान होता त्याला शिवी घातली ना माणसाला लाज वाटायची नाही पण त्याला लाज वाटे त्याला शिवी घातलेली कळाय. पिले नावाचा बैल होता काळा मोरा बैल हा चंचल वीज चमकल्यासारखा जसे कातीन टाकलेला नाग असा मला डोळ्याला त्याचा डोळा बघायलाच मिळत नाही शिपटीच बघत राहावं लागतं इतका वेगानं पळतो तसा तो पिले बैल. इज्जतवान शिवी खाणार नाही रटा खाणार नाही त्याला नुसतं धुनकून बोललं ना तन 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 आणि त्याला जोडीदार होता दुसरा एक जहागिरे नावाचा बैल. तो इतका इमानदार होता असा असा समजदार होता त्याचं शिपूट 14 ठिकाणी मोडलं होतं शेपटाला चाव चाव म्हणून बेजार निसत असं आणि त्याला हाणायला दुसऱ्यांना जमतच नव्हतं ते रुमणं असताना रुमणं काढायचं दोन्ही हाताने टाकायचे तेव्हा त्याला वाटायचं काहीतरी मागं चाललंय. असे दोन बैल एक निवळ निर्लज्ज त्याला कितीही बोला महाराजाचं सांगायचं कामच आहे म्हणतात त्यांचं सांगायचं कामच आहे आपलं ऐकायचं कामच आहे. पण आपल्याच मार्केटमध्ये महाराज याच जन्मभूमीमध्ये ढोरं राखणारी पोरं महाराष्ट्र हलवलाय जी लोक दुसऱ्याच्या इथं नोकरी करणारी माणसं लाखो लोकांना उपदेश करत आहे लाखोचे लाडके बनले ही कधीतरी जीवनामध्ये आपल्याला खंत बनली पाहिजे. आपली तळमळ एक माणूस तिरकं बोलला तुम्हाला घडलेली घटना ती साक्षात्कार आहेत म्हणून सांगतो. परळी वैद्यनाथला मी कोळशामध्ये काम करत होतो आणि कोळशात काम करता करता मी चिंचवणचा मकरध्वजाचा सप्ताह चालू होता आणि तिथं आमच्या माऊलीचं कीर्तन चालू होतं बेदरकर माऊलीचं. आमच्या चुलत भाऊ नेला आलाच म्हणलं आपण कीर्तनाला जाऊ अरे म्हणलं थंडी लय म्हणजे एवढ्या लांब मला उद्या जायचं नाही म्हणलं चल गेलो होतं आम्ही माऊलीचं कीर्तन. सुरुवातीला गेल्या गेल्या टाळ नव्हता टाळ बिलकुलच टाळ नव्हता मग एक तुटलेला टाळ दोन्ही दोरे दोन्हीकडे तुटलेले मग त्याला मी एकाची काळी दोरी आणि एकाची पांढरी मग दोन्हीला जॉईंट केला मी गळ्यात घातला गळ्यात घातला की दुसरं कोणीतरी गायक आलं की ते लगेच त्यांनी गावकऱ्यांनी माझ्या गळ्यातला हिसकावून घेतला म्हणलं बस खाली. आणि त्यावेळेला धोतर नव्हतं पॅन्ट होती कोळशात सगळी काळी झालेली पॅन्ट तसंच घालून उभं राहिलं घेतलं हिसकावून बसलो. मग माऊलीचं कीर्तन होतं कीर्तनात माऊली शब्द त्यांच्या लक्षात नाही येत आहे माऊलीने शब्द सांगितले होते जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे तुमच्या तुमच्या क्षेत्रातल्या असं नाही की कीर्तनकारच व्हा मोठे असं नाही किंवा एखादा वाजवणारच म्हणून नाही तुमच्या क्षेत्रातले तुम्ही बादशाह बनाव कुठलेही शिक्षक असाल वकील असाल डॉक्टर असाल दुकानदार असाल शेतकरी असाल महाराज असाल गायक असाल वादक असाल एखादा शेठ असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये पण उगाच चिपडे जीवन नाही बनवायचं तिथे तुमच्याकडे बघायला माणसं आले पाहिजे तुम्ही हे कसं काय हे जीवन निवडलं एवढं मोठे कसे झालात मार्गदर्शनाला माणसं तुमच्याकडे आले पाहिजे इतके तुम्ही मोठे व्हा माऊलीने सांगितलं होतं. पण ज्या वेळेला मोठं व्हायचं आहे ना जयांगी मोठे पण संघर्ष करायला लय निधड शरीर लागतं निधड जीवन लागतं अशा सगळ्या गोष्टी मान अपमान पचवायला काय माऊलीची ओवी महाराज आता काय सांगतो मला भगवंत अर्जुनाला सांगतात माऊली तुम्हा मला सांगतात बघा ओवी कशी माऊली म्हणतात प्रयत्नवादी बहादर लागतो बाई असो नाही तो पुरुष असो जीना है तो शानशे जीव तो उशे मरणा भाला. संस्कृत मधलं सांगू तुम्हाला श्री भगवान वाच भगवद्गीतेतला खूप गोड श्लोक दुसऱ्या अध्यायातला माऊली म्हणतात अर्जुना जर
मोठं व्हायचंय ना तुला, जगात माझा लाडका बनायचा आहे ना. कथई शंती तेव्हा संभाविष तस्य अकीर्तीर मरणादत्तिरिच्यते. जाणतेने तवच जियावे जो अपकीर्ती अंगान पवे. अर्जुना जीवनामध्ये कुठल्याच बाजूने आपली अपकीर्ती आणि आपल्या अंगाला कलंक लागला पाहिजे म्हणून भगवंत सांगतायत. त्याच्यावर मराठी भाषा लय भरपूर लोक बोललेले आहेत, त्याच्यामध्ये प्रमाण आहेत, अभंग आहेत. पण माऊलीची ओवी तुम्हाला सांगतो ते भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना ऐक, जर तुला जन्म आणि मृत्यूमधून मुक्त व्हायचंय ना, एरवी तरी पार्था. महाराज कीर्तन करायच्या थोबाडातून एक तो बी निघत नाही, ते माणसाचे मनोरंजनच, त्याला माणसाचे मनोरंजन करायचे. आणि खरं सांगू तुम्हाला, माफ करा, पहिल्यापासून इथपर्यंत एकाचड एक कीर्तन झाले, सगळे चांगले झाले. मी कुठल्या कीर्तनकाराला नावं ठेवत नाही, पण खरं सांगू तुम्हाला, वयोवृद्ध झालेल्या माणसानं व्यासपीठावर ढुंगण वाकडं करावं लोक हसण्यासाठी, थोबाड वाकडं करावं, याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा काय कुठला पण आहे. कधीच माणसानं, माझ्या गुरुजीचे शिक्षण आहे मराठी शास्त्रीजीचे, जगात तुम्हाला भीक मागायची पाळी आली, लोकाच्या पुढे लाचारीपणा कधी पत्करायचा नाही. कधीच जीवनामध्ये तुम्हाला लाचारी करायची ना, ज्ञानेश्वरीला मागा. श्रीमंत माये ती श्रीमंत आई आहे. अरे जे विषयाच्या दारामध्ये भीक मागणारे त्या भिकाऱ्यापुढे तुम्ही काय मागणार आहे आणि तुम्हाला काय देणार आहेत. लोकांनी खुश हो का, दुसऱ्या वेळेस तारीख घ्यावी. आधीच तर बरा जाणे तोंड कुठंतरी ते डोळे न्यायचे, नाक कुठंतरी न्यायचं, कसं तरी तोंड करायचं, म्हातारपणामध्ये ढोंगण वाकडं करायचं. या अशा पब्लिकेमध्ये ही पाळी तुमच्यावर यावी हा, आणि तुम्हाला सुद्धा असाच माल लागतो. हे माऊलीचं तुम्हाला कुठलं पचायला आहेत. हे रवी तरी पार्था, पार्था म्हणजे अर्जुना, कोणतीच्या पुत्रा अर्जुना, काय देवा, जन्म मृत्यूची निमे कथा, जन्म आणि मरणाची गोष्ट समाप्त होते. आयशा प्रयत्नात ते आस्थावी जायचं, तया तो प्रयत्नोची एके वेळे समग्र परब्रह्म फळे, पिकलिया रसगळे पूर्ण त्याचा. ते वेळी कृत्य कृत्येता जगभरे, अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे, विरमे मन. याला प्रयत्न म्हणतात. प्रयत्नवादी बहादर जर असेल जीवनामध्ये, मला कोळशात का, मला मुसलमानाचा निजाम भाई म्हणून आपला निजाम भाई झाला, ते माझे मित्र तेच तोंडात येते सगळे. मोहम्मद भाई मला एक दिवस बोलला, मला ए माळकरी काय झालं साहेब, अरे म्हणलं इथं सगळं कोळशानं ते रूळ रेल्वेचा बुजून गेला. जेवायला एक तास सुटी म्हणलं, दोन सव्वा दोन तास होत आले, आणि तू तर बसतोस पण दुसऱ्याला घेऊन बसतोस का. पण त्याला उठलो आणि त्याच्या पुढे उभं राहिलो, त्याला सांगितलं मोहम्मद भाई माझ्यावर टाइम आहे, वेळ आहे, म्हणून तुझ्या हाताखाली काम करतोय. ह्या अर्जुन तुझ्यासारख्याच्या हाताखाली काम करणार नाही. मला माहिती नव्हतं मी कीर्तनकार होईल, ज्ञानेश्वरी सांगणार होईल. जिद्दी जीवन होतं लहानपणापासून. मला का सांगतोय तुम्हाला, जीना आहे तो शांशी. अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदाच्या चरित्रातलं वाक्य, जगायचं आहे ना अतिशय मानाने जीवनानं जगा. पूर्ण जीवन माती जाईपर्यंत संसाराची हमाली करत बसू नका जीवनामध्ये. हे जीवन आहे. माऊली म्हणतायत तुम्हाला ना मुक्त व्हायचंय ना, मुक्ती कुठे डोंगरा जाऊन काय उलट पालट पडायचं मग मुक्ती मिळणार आहे वगैरे, ते वगैरे ती मुक्ती नाहीये. तुम्ही तुमच्या संसारामधून, जबाबदारीमधून, दुःखामधून, जन्म मृत्यूमधून तुम्हाला मुक्त व्हायचंय ना, तरी त्या मुक्तीची पंगत अन्नक्षेत्र आमच्या माऊलीने टाकलंय, तिथं जा आणि जीवनामध्ये मुक्त हा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली वादी वैष्णवाची, वैष्णवाची. जयाने शब्द आहेत मला सर, जयाने, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, हे तिसरं चरण आहे. जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी शब्दाचा अर्थ अजून मोठमोठ्यांना अर्थ, मी जो जो 22-23 कीर्तनाचे नाव लावून कीर्तन करायचे आणि ते मी वहीमध्ये लिहिलेले आहे, त्यांनी किती चुकीचा अर्थ सांगितलेला आहे. गवादी शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. अन्नाचं सत्र चालू आहे, अहोरात्र लाखो माणसं या
लाखों माणसं जीवन जा जसं अन्न क्षेत्र असतं तसं मुक्तीचं क्षेत्र सत्र चालू केलेले माऊलींनी जगामध्ये आणि कुणा कुणा कुणासाठी स्त्रियो वैश्य अस्तता शूद्रस ते पियांति परांगते माऊलीचं भगवंताचं वाक्य त्याच्यावर माऊली भाषा लिहितात आणि अनेक संतांनी वाक्य लिहिले महाराज तो कुठल्या जातीचा असेल आदि करून वेश्याही म्हणलेलं आहे महाराज यारे यारे लहान थोरा यारे यारे पाटीलिया कुळिया माळिया लहान थोर याती म्हणलं कुठल्या कुठल्या जातीने येऊ माऊली अरे भलते कुठल्याही जातीच्या जगातले कुठलेही जात असेल बरं रेड्याला मन माऊलीनं संत बनवलं मेलेला मड्याला ज्ञानेश्वरी एवढी चमत या पृथ्वी तलावर अजूनही ग्रंथ जन्माला आला नाही जगातल्या कुठलेही वेद असू नये काय जगात कुठलेही शास्त्र असतील ज्ञानेश्वरीजी बरोबरी करणारा अजूनही पृथ्वी तलाव ग्रंथ जन्माला आला नाही का ह्याचं काय कारण आहे ज्ञानेश्वरी ही मेलेल्या मड्याला जाळायला चालवलेलं सच्चिदानंद बाबाला नेवासा गावामध्ये जाळायला चालवलं होतं बाई सती चालली होती तिच्या पतीला उठवलं आणि ते मेलेल्या मड्याकडून ही ज्ञानेश्वरी लिहिली मला सच्चिदानंद बाबा लेखको झाला म्हणून मग ज्ञानेश्वरीची जी एवढी ताकद आहे एवढी शक्ती तुमच्यावर कुठलंही संकट ज्ञानेश्वरी निवारण करते कुठल्याही शक्ती असेल कुठलं जगातलं कुठलं केवढंही संकट असो म्हणून जयाने घातली मुक्तीची गवंदी मिळविली मांदी पुढाऱ्याची नाही राजकारण्याची नाही कुठली शेतकऱ्याची नाही दुकानदाराची नाही कुठली नाही कुठली मांदी मिळवली वैष्णव जे विष्णू भक्त आहे ज्यांचा आहार शुद्ध आहे ज्यांचा आचार विचार शुद्ध आहे म्हणून आहार शुद्धी खूप महत्वाची 17व्या अध्यायामध्ये पूर्ण आहारावरच सांगितलेलं आहे महाराज जायसा घेपे आहारो म्हणलेले महाराज माऊलीने एक ओवी लिहिली तुम्हाला कळेल म्हणून सांगतो दुसऱ्या ओव्या नाही सांगतात अवघड अवघड वेळ टाळतो तुम्हाला सर्वांना कळेल अर्जुनाला भगवंत सांगतात अर्जुना काय देवा प्रत्यक्ष पाहे पाविरा प्रत्यक्ष प्रमाण दाखवतो तुला प्रत्यक्ष पाहे पा विरा विरा म्हणजे अर्जुना जो सावध घे मदिरा जो सावध माणूस पण जर दारू पिला ना तेच क्षणी माजिरा होऊन ठाके सावध मनुष्य पण एक कब्बर जर दारू घेतली ना लगेच म्हणतो काय बाबा काय महाराज कुठले कुठं जायचंय हा लगेच सुरू करतो तो पाया पडणारा माणूस तेच क्षणी माजिरा म्हणजे उन्मत्त हो रे ठाके का आहार आहे आहार म्हणून आहार शुद्ध आहे जैन समाज असेल ब्राह्मण समाज असेल अनेक काही असे समाज असतील गेवराईला माझं कीर्तन होतं आणि मला कंटाळा आलेला तर म्हणलं बाबा मी एक तासभर झोपतो आणि मग नंतर कीर्तन करू म्हणलं काय हरकत नाही टाईम आहे करा बाबा आराम झोप नव्हती लागली एवढ्यामध्ये अतिशय चांगली माणसं ते म्हणले आपल्या माणसामध्ये एकही संत जन्माला येत नाही आणि ह्या समाजामध्ये वंजारी समाजामध्ये एकच एक असे वक्तृत्वपटू गायनाचार्य ज्ञानेश्वरी असेल काय असेल असे का जन्माला येतात
माणूस इमानदार होता माणूस, ते म्हणला त्याचं कारण आहे. अरे म्हणला तुम्ही मेलेली जनावरं खायची तुमची तयारी, ह्या माणसाचे वंजारी समाजाची बाई मरल म्हणले पण आयुष्यात कधी मांसाहाराला स्पर्श करत नाही, अजूनही करत नाही, म्हणून ह्या महिलांच्या पोटी चांगली चांगली चांगले असे संत जन्माला येतात. अतिशय कर्तृत्ववान गेवराई तालुक्यामध्ये गाव आहे, मला नाव आहे ना जामच्या पुढे गाव आहे बघा, त्या गावी मुक्कामाल होतो बघ, म्हणजे कल्याण गुरुजी सासरवाड वगैरे तिथेच जवळ, आणि कल्याण गुरुजींनी तारीख घेतलेली. याचा अर्थ असा आहे की माणसाचा आहार अतिशय महत्त्वाचा आहे. अहिंसा सत्यमेव क्रोधस असं म्हणलेलं आहे महाराज 13व्या अध्यायामध्ये, जसं खूप गोड सांगितलेलं आहे ते. अहिंसा या पदावर माऊलींनी जवळजवळ 250 वेळ लिहिले आहेत, अहिंसा या पदावर. हिंसा का कशी करू नये, म्हणून जेवण तुमचं आहार जसं असेल ना तसं तुमचे विचार जन्माला येतात, विचार जसे असेल तसं तुमचं आचरण होतं. म्हणून तुम्हाला विनंती असेल माझी, तुम्हाला उपदेश म्हणून नाही आहे, निवळ कमीत कमी शेवटच्या टप्प्यामध्ये तरी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, नाहीतरी मेलेवर तुळशीची मला पानं घालावीच लागतं. तुम्हाला मी सांगून गेलेलो, पुन्हा आठवण करून देतो, मनुष्य मेला आणि त्याला जाळायला नेत असताना जी बाई आणि जो पुरुष तुळशीचं पान तोडतो ना, ते मेलेल्या मड्यानं जितके मासे ससे काय असेल काय हरणं बोकडं कुत्रे जे खाल्ले असतील ना, ते सगळ्याचं जे पाप आहे आयुष्यभर केलेलं पाप तुळशीचं पान तोडणाऱ्या बाईला नाही तर पुरुषाला ते भोगावं लागतं, ते मेलेल्या मड्याचं पूर्ण पाप. मग तुम्ही म्हणाल मग त्याचं तोंडात मग काय घालावं महाराज, काय ना जर खाणारं पिणारं मेलं असेल त्याच्या तोंडात आहे ना कोंबडीचे असे पंख घालायचे, नाकात कानात तोंडात बेसरमेचा पाला काँग्रेसचं गोत घालायचा, आणि असं टाळ पकवाजन हे लावून असा न्यायचा नाही त्याला, कसा न्यायचा आता नाही सांगतो तुम्हाला, तर का अशा पद्धतीने घेऊन जायचं. याचं कारण आहे त्याला तुळशीची माळ वगैरे अशी लाज वाटते, विनय घ्यायचा गळ्यात लाज वाटते. चाकणला सप्ता चालू होता आणि रस्त्याच्या कडीलाच मारुतीच्या मंदिरामध्ये सप्ता चालू होता, विनयकरी दुसरा पहारेकरी लवकर आला नाही, 3-3 तासाची पाळी होती, लवकर आला नाही, ह्याला कंटाळा आला का किंवा काय लगी लवकरी आले असे. तो एक माणूस बाजाराला आला होता, चाकणचा बाजार, बाजाराला पिशवी घेऊन आले. ते म्हणला महाराज मला फक्त 2 मिनटं मला मोकळी द्या, मी लगेच माघारी येतो. ते बाजाराला आलेलं जे गिराईक होतं ना ते, त्यानं विना घेतला ते जवळजवळ 4 गेले तो काय माघारी येणार मला, आता आपण आता अडकलो पकड. म्हणून तर मी ते 24 विना पहारा जे ठेवला नाही का, हे असे बाजाराच्या दिवशी मना इकडे तिकडे असे अडकविले असते म्हणून त्याच्या गळ्यामध्ये विना घातला. ते रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम बघते ते यायन असतो त्याचा जो पहारेकरी होता. मग ह्याने पिशवी गळ्यात घेतली, म्हणला आता काही येत नाहीत. मग ते बटाट्याच्या वांग्याच्या ह्याच्या दुकानावर गेला की रामकृष्ण हरी पिशवी अशी करायचे, मला 4 भरले ना, 4 लोकांना वाटायचे विनयकरी आपला रामकृष्ण हरी वार करत दिसतोय द्यायला, जो पाहिजे ते मला पैसे आणि सोनं सोडून सगळं दिलं लोकांना, त्याला कपडे सुद्धा दिले. त्या दिवशी मला त्यानं 2 माल जमवला. ते जे विनयकरी आला ना, विनयकरी आल्याच्यानंतर म्हणलं अजून जर तुम्हाला काही काम असेल या जाऊन, म्हणलं मी अजून काय सांगतो तुम्हाला, कधी कधी असं होतं. म्हणून मला साधी साधी माणसं पण मला गोरगाबांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, आणि माळ घातली म्हणून विनाय, खाणाऱ्या पिणाऱ्याला विना नाही घ्यायला जमत माणूस, कीर्तनात अशा विना घ्यायला जमत नाही भजन ठीक. काही काही माणसं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, मांसाहार करणारे पोती सांगतात, रामायण सांगतात असे आवाज गाऊ गाऊ असते विण्यावरती. एक तर परवा दिवशी मी धारूरला त्या आसोला नावाचं गाव आहे, तिथं डव्हाऱ्यामध्ये महाराज तू जेवताना बघितला माझं काल्याचं कीर्तन होतं पुढच्या गावाला, पण तिथं एक माझा मित्र आहे माळकरी महाराज, त्याच्या घरी गेलो तो डव्हाऱ्यामध्ये जेवत होता असा पंक्तीला, आणि दुसऱ्या दिवशी चारदरीला आला, शक्ती होती तिथं, आणि तिथं ते शक्ती होती. त्याला लय दिवस झालं माझ्या लहानपणाची घटना आहे, तिथं तो वाचायला बघितलं, म्हणलं तुम्ही काल कुठं होते महाराज, त्याला म्हणलं तुम्ही धारूरच्या खालतं ते असं हो, म्हणलं होतो राव पण सांगू नका कोणाला मला. अरे म्हणलं तुम्ही सांगू नका पण माझ्या डोळ्यांना बघतोय, तुम्ही विना गाळ्यामध्ये घेऊन असं तालावर रामायण वाचताय शोर लावून, अजून तुमच्या दातातलं निघलं नसेल म्हणलं हा, म्हणजे असे का सांगतो तुम्हाला, हे जीवनामध्ये हे पत्ते पाळले पाहिजे. अहो शेवटच्या टप्प्यात का होईना पण तुळशीची माळ गाळ्यामध्ये घालून
माऊलीची ज्ञानेश्वरी समोर ठेवून महाराज जीवन आपलं व्यतीत केलं पाहिजे आणि आहार चांगला सेवन करा. मला तुम्ही तुळशीची माळ घातली म्हणून मला काय असंही नाही मला म्हणायचं की माझ्या हातानं माळ घाल माझे शिष्य बनाय असे मला हौस नाही. मी उलट सांगत असतो नाही घातल्या तरी चाले पण ज्यांनी घातलेलं आहे तेवढे तरी काढू नका बस तेवढ्या सांभाळा. याचा अर्थ असा आहे माऊली म्हणतात जायने घातली मुक्तीची गवाही मिळविली मांदी म्हणा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये देव श्रीमंताचा बनलेला देव चक्रधर स्वामी होते त्यावेळेला महानुभाव पंथाचे श्रीमंत होते ते श्रीमंत माणसं सगळे जमवले पंढरपूरच्या मंदिरामध्ये. माऊलींनी हे सर्व जाती धर्मातले माणसं मिळवले. मी नाव घेतो तुमच्या लक्षात येईल. चोकोबराय जळोजी मुळोजी जनाबाई नामदेव महाराज परिसा भागवत गोरोबा काका सावता महाराज नरहरी सोनार हे सगळे लोक बघा तू शेणा महाराज सगळ्या लोकांना कानोपात्र वगैरे सर्वांना मिळवलं आणि कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांना शिष्य बनवलं नाही सर्वांना संत बनवलं. मला सर्वांना संत बनवलं मिळविली मांदी वैष्णवांची सर्वांना हे सर्व मिळवले. आणि एवढा त्यावेळेला महाराज मराठी बोललो तर काही काही माणसं जीवा कापल्या जायची इतकं खरतळ काळ होता. पण माऊलीने त्या काळामध्ये सुद्धा पायी तीर्थ यात्रा आणि भजन आणि ज्ञानेश्वरी हे संपूर्ण महाराष्ट्र धवळून काढला. तुकोबारांचा अभंगच आहे बघ धवळले जग हरिभजने धवळले जग चुकवीला लाग कळे. पण माऊली म्हणतात हे मिळवण्यासाठी ना एक आट आहे. काय आट आहे ही शेवटच्या चरणा पण सांगतात. तुका म्हणे ते तुका म्हणे ते मन ते सुखा गाय उड़े मन ते सुखा गाय उड़े राय समाधान चिंता दिया राय समाधान चिंता दिया करी नोते काय नोहे मारा करी नोते काय राहे समाधाने चित्ताची चित्त समाधान पाहिजे. वस 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 ह्या माणसाला समाधान कुठंच लागत नाही. कुठेही नेऊन गाडा चंद्रभागेच्या वाळवंटात नेऊन पुरला तरी त्याला समाधान लागत नाही. चित्त समाधान पाहिजे. नुसतं शरीर समाधान असं नाहीये. तुमचं जीवन चित्त हृदय इतकं समाधानी पाहिजे. राहे समाधाने चित्ताची तुका म्हणे तेथे तेथे म्हणजे कुठं मोंड्यामध्ये नाही. तुका म्हणे तेथे माऊलीच्या दरबारामध्ये आळंदीमध्ये जर तुम्ही समाधान चित्तानं राहिले तर तुम्हाला कुठलीही कशाचीच गरज पडत नाही. तुम्हाला सर्व काही माऊली देते आणि तिथं राहूनही तुम्हाला जर मिळत नसेल तर तुमचं चित्त चित्त नाही ते दुश्चित आहे. ते कुठंतरी चुकीच्या मार्गाने गेलेले कुठंतरी तुम्हाला माऊलीची आणि ज्ञानेश्वरीच्या दरबाराची किंमत कळलेली नाही. सुखा काय उणे अरे काय कमी तिथे तुला सुख मिळत नाही. याचा अर्थ माऊलीच्या दरबारामध्ये कावळ्याला सुख मिळलं रेड्याला सुख मिळलं मड्याला सुख मिळलं भिंतीला सुख मिळलं जड पदार्थाला जर सुख मिळत तर तुम्ही तर चेतन आहात तुम्ही मनुष्य आहे तुला सुख का मिळत नाही. आणि चित्त शब्दाचा अर्थ आहे परमार्थाचं बीज. साधकाचं अंतकरण असतं ते चित्त समाधानी पाहिजे. ते चित्त समाधानी त्याच्या त्या चित्तामध्ये समाधान ठेवायचं असं नाही आहे. ते चित्त समाधानानं नटलेलं पाहिजे ते समाधानयुक्त असलं पाहिजे ते चित्त. आणि मग तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात अशा पद्धतीनं तू जर राहिलास ना तर मग तिथं घडणार नाही असं शक्यच नाही ते दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. करिलत काय नोहे
मार्केटमध्ये हे शब्द कुठे ऐकायला मिळणार नाही। माऊली करणार नाही असं शक्यच नाही। करील ते काय? नोहे महाराज ते करील आणि नोहे शक्यच नाही। कधी माऊलीच्या फक्त मनात आला पाहिजे, माऊलीच्या परीक्षेला तुम्ही उतरले पाहिजे। माऊलीने सांगितलंय ज्ञानेश्वरीवर तुम्ही बोलत बसू नका, बडबड करू नका, ज्ञानेश्वरीला बोलू द्या। वक्ता चुकतो कुठे? माणसं रडतील, हसतील, बसतील, उठून जातील, काही घेणं नाही। पण अभंग तुकोबारांची वाणी त्याच्या अतिरिक्त माणसं खुश होण्यासाठी तुम्ही सांगत बसू नका। माऊलीनं प्रसन्न व्हावं, देवानं नाचावं। सांगो तुम्हाला, बंकट महाराज स्वामी भगवान बाबाचे गुरु, वामन भाऊचे गुरु, ह्यांच्या आजोबाचे महाराजांचे गुरु, हे बंकट महाराज स्वामी म्हणजे सामान्य पुरुष नाही। त्यांनी पूर्ण आळंदी झोपल्याच्या नंतर पांढर शुभ्र उपरणांगावर पांघरायचं आणि महाराज हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची आणि तुळशीला प्रदक्षिणा घालत घालत हरे राम 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 राजा राम 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 असं भजन करायचं। राम राम हे भजन संपलं थोड्या वेळाने हे माऊली 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 बंकट महाराज स्वामी रात्र रात्र भजन करायचं। त्यांना विचारलं तुम्ही एवढा मोठा दिवस आहे, त्यांनी सांगितलं खरं सांगू तुला विषयातले माणसं जागेत त्यावेळेला आपण झोप घ्यायची आणि विषय माणसं झोपल्याच्या नंतर मग आपण परमार्थ लागायचं, तर तुमचा परमार्थ पूर्ण होतो। बंकट महाराज स्वामीने रात्र भजन करायचं आणि वाघासारखा जबडा होता महाराज बंकट महाराज स्वामीचा। पंढरपूरला कार्तिकी वारीच्या दिवशी येड्या बाबळीमध्ये लिंबाचं झाड होतं, स्वामी असे मधी घुसले आणि प्रभूचं भजन करत मला रात्र भजन, जेवण नाही, अन्न नाही, पाणी नाही, वाघाच्या रूपामध्ये भगवान परमात्म्यानं पांडुरंगानं भेट दिली, दर्शन दिलं आणि वाघानं त्यांना खुणवलं, बाहेर या आता आपण। बंकट महाराज स्वामीने महाराज ते उपरणं खांद्यावर टाकलं, ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि माऊली 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 भजन करत महाराज स्वामी मंदिराकडं आणि वाघ पुढे आणि स्वामी त्याच्या पाठीमागं मंदिराच्या समोर गेले की वाघ कुठे गेले त्याचा पत्ता नाही। हा जो वाघ आहे बंकट महाराज स्वामी त्यांच्या डरकळ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये सुरू झाल्या। का सांगतो तुम्हाला? राहे समाधाने चित्ताची, करील ते काय नोहे महाराज, महाराज जे करील ते काय नोहे महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज। खरं सांगतो तुम्हाला, अजूनही कुलवान घराण्यातली बाई नवऱ्याला नावानं हाक मारत नाही, आपल्या पतीचं नाव घेत नाही, हाक मारली तर जी म्हणते हा हो का हो। आजचा काळ वेगळा आहे। तसं तुकाराम महाराज आपल्या आराध्य दैवत माऊली ज्यांच्यावर प्रगाढ निष्ठा ह्या माऊलीचं नाव न घेता माऊलीचं वर्णन केलेलं आहे। या अभंगात माऊलीचं नाव कुठंच नाही पण पूर संपूर्ण वर्णन हे माऊलीचं आहे। म्हणून माऊलीला मागा, भगवान परमात्म्याला मागा। तुकाराम महाराज म्हणतात त्या धरणेकराला म्हणतात अरे करील ते काय नोहे महाराज, महाराज करतील ते काय होणार नाही, पण एकच आहे परिपाही बीज शुद्ध अंगी। तुझं हृदय तुझं ध्येय तुझं उद्दिष्ट काय आहे हे तपासून पाहणारी माऊली आहे। अरे ज्यांनी रेड्याला दिलंय जे मड्याला दिलंय जे जगातल्या सर्व माणसाला माऊली देते दिलंय अजूनही देतात माऊली। तुम्ही पदर पसरा, करुणेनं मागा, माऊली देतात तुम्हाला महाराज। तुमचं खरं प्रेम पाहिजे मला, वरपंक प्रेम नाही आहे ते। भगवान कन्हैया कृष्ण परमात्मा एक वेळाला यमुना नदीच्या डोहामध्ये बुडाले, चेंडूच्या निमित्तानं डोहात उडी टाकली आणि त्या डोहामध्ये कालिया नाग होता, रांगता रांगता बालवयामध्ये। महाराज काय प्रेम करा प्रेम। गोकुळामध्ये राहणाऱ्या गोपिका पेंद्या सुदामा हे वाकड्या बोबड्या गरीबाची लेकरं होते, गाई म्हशी सांभाळून पोट भरत होते। जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी सांगतात गोळ्यांची ताक पी रे
रे गोळ्यांची ताक पीर 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 एवढा त्यांचा छंद देवा काय ते शिव भक्ती ते काय खूप दिशाला चांगले नव्हते खूप श्रीमंताचे पूर्ण होते गोळे ताक पिरे आणि खायला काय होतं फक्त ताक शेठजीचे इथं महाराज सर्वांना जे पाहिजे ते ज्या वेळेला पाहिजे ते सर्वच आहे तसं तिथं ताक पियला होतं भगवान परमात्म्याच्या अगोदर गवळे यांची ताक पिरे कोण पोरं चांगले पण एवढा त्यांचा छंद देवा देवाने महाराज भगवंतांना प्रेम दिलं ज्या डोहामध्ये भगवंत पडलेले होते यशोदा रडायला लागली आली भगवंताकडं पाहिलं रडायची कृष्णानं मधून हाक मारली मैया मैया यशोदा मातेने तुकाराम महाराजाने अभंग लिहिला मागे सरे माय पावला पावली देवाच्या आईचं सांगतो तुम्हाला देवाची आई वडील वाळवंट आपुल्याची घाली दहाकांग वाळवंटामध्ये पडली त्या काल्या डोहामध्ये ते उडी टाकली नाही तुकाराम महाराजांनी अभंगलेले पण त्याच डोहामध्ये जिथं यशोदेनं उडी टाकली नाही कन्हैयासाठी स्वतः कृष्ण हात मारतो मया दवरे दवरे आव लवकर ये मला वर काढ पण यशोदेने कन्हैयासाठी उडी टाकली नाही त्याच डोहात मीराबाईच्या हातावरची चेनी मातीची मूर्ती तिच्या नवऱ्यानं त्याच डोहामध्ये फेकली होती त्या डोहामध्ये त्याच क्षणी मूर्तीच्या कन्हैयासाठी मीराबाईनं उडी टाकली त्या दिवशी माऊली नामच्या लेखणी पेंद्या हे माऊली गोकुळातले माऊलीने लेखणी उचलली अभंगलेला माऊलीने अभंगलेला कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत अरे देवाच्या आईला आणि वडिलाला हे जमलं नाही आपुलेची घाली मागे सरे माय पावला पावली कृष्णाला पाहिलं आणि आपण जर डोहामध्ये पडलो तो विषबाधा होऊन आपण मरू म्हणून मागे सरायला लागली त्याच डोहात मीराबाईने उडी टाकली तळा हातावर कृष्णाला घेतलं त्यावेळेला भगवान परमात्म्याने महाराज पितांबर बनसुरी हातामध्ये घेतली मीराबाईचं वय झालेलं असतं अंगावर पांढरी शुभ्र साडी गंगेच्या तीरावर मीरा भजन करते महाराज कन्हैया कृष्णा कान्हा कान्हा भगवंतानं पितंबराची सावली केली मीराबाई पाठीमागे बघते तर भगवान परमात्मा आणि मीराबाईला सांगतात मीरा मी आज प्रसन्न आहे जीवनामध्ये काय मागायचे ते मागून घे एका कवीने कल्पना केली आणि त्याच्यावर अभंगलेला आहे महाराज मीराबाई म्हणते एकच कर देवा एवढंच मला दे बाकीचं मला काही कमी नाही मी राजकन्या आणि राजाची पत्नी राजघराण्यामध्ये मला दिलेलं आहे मी राणी आहे कुठलंच कमी नाही एका गोष्टीची कमी तुला देता आलं तर बघ देवा एवढंच दे इतना तो करना स्वामी जप प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का बंशीवट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले गंगेचा तीर असला पाहिजे ज्या झाडाखाली तू बंशी वाजवतो देहुडा चिरणी वाजवितो ना ते वडाचं झाड असलं पाहिजे आणि माझा प्राण ज्यावेळेला जाईल तेवढा मेरा सावरा निकट हो तब प्राण तनश जप प्राण तनश निक मीराबाई देवाला विनंती करते देवा
उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना। मानस तुमच्या घरातली तुमचं सोनं तुमचा पैसा तुमचे दागिने तुमचे सर्व काही नोटा जमीन घरदार जेवढा तुमचं लिहून घेतात बाजूला बसलेले असतात, काहीच करू शकत नाही। आणि कितीतरी माणसं मरायच्या टायमाला सोडून जातात, हे कन्हैया एक कर, ज्या वेळेला संसारातली माणसं मला सोडून जातील उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। भगवंत शेवटची विनंती करते मेरा भाई, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। मी आज विनंती करते देवा, एक भक्त कहे अर्जी, अर्जी म्हणजे विनंती, आगे तुम्हारी मर्जी, तुझ वाटे आनंदात ते करी, आता तुका म्हणे संताला जे माझे तुला वाटेल तसं कर, पण माझी अर्जी। पण त्या टायला मात्र खुद गर्ज की है गर्जी, देवा हे कन्हैया त्या टायमाला तू म्हणशील जा उद्धवा, जा अर्जुना, जा कुणी कुणी कुणी, हे असं मी कुणालाच मी तसं पाहणार नाही, खुद गर्ज की है गर्जी। म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, निर्वाणी गोविंद से मागे पुढे, निर्वाणी गोविंद से मागे पुढे, भगवंतानं आपल्या हृदयामध्ये जागा दिली। महाराज जगातलं कुठलंही पुरुष तुम्हाला हृदयामध्ये जागा दिली, मीराबाईची समाधी मला पृथ्वीतलावर हृदयामध्ये आहे भगवंताच्या कन्हैयाच्या। एवढं प्रेम करा म्हणून साधू संतांचा सत्संग करा, माऊलीसारखे महावैष्णव तुमच्या इच्छा पूर्ण करतील। महाराज खूप महत्त्वाची होईल तुम्हाला म्हणून दाखवतो, माऊली म्हणतात तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे, म्हणून माऊलीकडं सर्व मागा, माऊली देतील। पण एवढंच की आपलं चित्त शुद्ध पाहिजे, तू का म्हणे ते सुखा काय हो, तिथं सुखाला कमी नाही आहे, पण आपलं मन समाधानी पाहिजे आणि चित्त स्थिर पाहिजे, त्याला स्थितप्रज्ञा अवस्था म्हणतात। अशा चित्तानं तुम्ही राहा, तुम्हाला सर्व काही मिळेल, पण केव्हा मिळेल? विठोबार कुमाई कीर्तन महोत्सव।